गया है। अवतार मेहर बाबा बाबा की की जय। जय। अवतार अवतार मेहर मेहर बाबा बाबा की की जय। जय। अवतार मेहर मेहर बाबा बाबा की की जय। जय। प्रियतम मेहर प्रभु, आमच्या मध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा, जय बाबा। हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबां सदा मन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। सबको प्रेम पूर्वक जय बाबा। ईश्वर वचन ये मराठी का गॉड स्पीक्स हम लोग पढ़ रहे हैं और इसमें नौवा जो प्रकरण है, 10 स्टेट्स ऑफ गॉड, ईश्वराच्या 10 अवस्था हे 9वं प्रकरण आपण याच्यात वाचत आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेला ईश्वराची पहिली अवस्था काय, ईश्वराची दुसरी अवस्था काय, ईश्वराची तिसरी अवस्था काय, ईश्वराची चौथी अवस्था आता आपण बघून ईश्वराची 5वी अवस्था आपण गेल्या वेळेला सुरू केलेली आहे। जय बाबा। तर कुणी अगदी थोडक्यात 5 मिनिटात पटकन सांगेल का एकेका वाक्यात एकेक अवस्था म्हणजे काय, म्हणजे तुमच्यापर्यंत ते किती पोहोचतंय? गेल्या वेळेला पण मी ही विनंती केली होती नीलमला, मी एक्सक्यूज करते कारण भाषेचा प्रश्न आहे तिच्यासाठी, ती रेकॉर्डिंग करते सगळ्यांचं, हेच खूप मोठी गोष्ट आहे। परत एकदा मी सगळ्यांसाठी सांगते, परत एकदा अगदी जीवाचे कान करू नये का, पहिली अवस्था ही अत्यंत मूळ अवस्था, ज्याला बियॉन्ड बियॉन्ड गॉड स्टेट म्हटलंय, परात्पर परब्रह्म अवस्था, जिथे फक्त निर्वात पोकळी आहे, जिथे फक्त अनंत शाश्वत अस्तित्व ईश्वराचं आहे, ती अवस्था ही पहिली अवस्था। दुसरी अवस्था ही परमात्मा अवस्था किंवा परब्रह्म अवस्था किंवा ईश्वर अवस्था, परमात्मा अवस्था, की जिथे त्याच्या पुन्हा दुसऱ्या अवस्थेच्या 3 उपअवस्था बाबांनी सांगितल्या आहेत, ए बी आणि सी, त्यात फारसा फरक नाही। दुसऱ्या अवस्थेची उपअवस्था ये आणि पहिली अत्यंत मूळ अवस्था यात फारसा फरक नाही आहे। तिथे पण तो अचेत होता, दुसऱ्या अवस्थेतही तो अचेत आहे, त्याला चेतना नाही, कॉन्शियसनेस नाही, जाणीव नाही, भान नाही की तो ईश्वर आहे, फक्त फरक हा आहे। म्हणून दुसऱ्या अवस्थेला बाबांनी ईश्वराची मूळ अवस्था म्हटलंय, ज्याला आपण ईश्वर म्हणतो सामान्य भाषेत, तो म्हणजे ती ईश्वराची दुसरी अवस्था। आता ह्या पहिल्या अवस्थेत अत्यंत मूळ अवस्था आणि मूळ अवस्थेमध्ये फरक इतकाच आहे की पहिल्या अवस्थेतही तो अचेतन आहे, पण दुसरी अवस्था ती आहे की जिथे कोहम ही जी उर्मी त्याच्यामध्ये अत्यंत मूळ अमर्याद लहर उत्पन्न झाली, हा जो प्रश्न निर्माण झाला की स्वतःला जाणून घेण्याचा, मी कोण आहे, ती उर्मी उत्पन्न पण झालेली नाही पण उर्मी उसळण्याच्या बेतात आहे, अशी अवस्था म्हणजे ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेची ए अवस्था आहे। आणि ही दुसऱ्या अवस्थेची ए अवस्थाच कारणीभूत आहे पुढे ईश्वराचे सगळे पैलू प्रगट करण्याला। परात्पर परब्रह्म अवस्थेत जे काही त्याच्यामध्ये आतमध्ये ऑलरेडी अव्यक्त आहे, संपूर्ण सृष्टी, माया, द्वंद्व, द्वैत, हे सगळं आहे त्यात, ऑलरेडी आहे, ते सगळं व्यक्त करण्यासाठी, प्रगट करण्यासाठी दुसऱ्या अवस्थेतली ये अवस्था ही कारणीभूत आहे। त्या दुसऱ्या अवस्थेतल्या ये अवस्थेमुळे हे सगळं व्यक्त होतं, प्रगट होतं। दुसऱ्या अवस्थेतली बी अवस्था
यात आणि ए अवस्थेत फरक इतकाच आहे की दुसऱ्या अवस्थेतल्या बी अवस्थेत तिथे ईश्वर सचेत आहे, त्याला कॉन्शियसनेस आहे, तो अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा पूर्ण उपभोग घेतो, पण त्याला सृष्टीचं मायेचं भान नाही. आणि दुसऱ्या अवस्थेतली सी अवस्था ही अवस्था आहे की जिथे त्याला चेतना पण आहे, मी ईश्वर आहे हेही भान आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद या त्रिगुणात्मक पैलूचा तो आनंद पण घेतो आणि इतरांसाठी उपयोग पण करतो, कारण तिथे पूर्ण जागरूक तो आहे. लाईक आपण म्हणू शकतो की सद्गुरू ती अवस्था आहे की जी मॅन टू गॉड, म्हणजे त्याने नेणिवेतल्या आत्म्याने आपला संपूर्ण प्रवास करून स्वतः कोहमचं सोहम उत्तर शोधलेली ती अवस्था आहे दुसऱ्या अवस्थेतली सी अवस्था. आता ईश्वराची तिसरी अवस्था काय आहे, आपण ते बघितलं, सृष्टीचा निर्माण करता, रक्षण करता आणि संहार करता, ब्रह्मा विष्णू महेश, कर्ता हर्ता धर्ता. ही जी कर्ता धर्ता हर्ता ही जी ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहेत, ती अवस्था म्हणजेच ब्रह्मा विष्णू अवस्था, ही काही ब्रह्मा विष्णू महेश वेगळे देव नाही, तीन वेगळे पण नाही किंवा ईश्वरापेक्षा वेगळे पण नाही, त्याच ईश्वराचे ते गुण आहेत, पैलू आहेत कार्य त्याप्रमाणे. म्हणून ती म्हणजे ईश्वराची तिसरी अवस्था, लक्षात ठेवायला अत्यंत सोपी. ईश्वराची चौथी अवस्था थोडी गोंधळात टाकू शकणारी आहे, पण गोंधळ करण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या अवस्थेतील ए अवस्थेने जसंच सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टी निर्माण केल्याबरोबर कोहम हा प्रश्न झाल्याबरोबर परात्पर अवस्थेतला जो परमात्मा आहे, जो अमर्याद आहे, तो स्वतःला शोधण्यासाठी, जाणण्यासाठी नेणिवेतल्या आत्म्याचा सुरू झालेला प्रवास, त्या प्रवासाची सुरुवात म्हणजे अत्यंत सूक्ष्म देहधारी आत्मा, ही ईश्वराची चौथी अवस्था आहे. अत्यंत सूक्ष्म देहधारी आत्मा ही ईश्वराची चौथी अवस्था आहे. आता तिथे चुकूनही गैरसमज करून घेऊ नये की तो माणूस किंवा पाषाणपासून मनुष्य योनीमधल्या कुठल्याही योनीतला आत्मा तो नाही. बाबा सांगतात की ती इतकी सूक्ष्म, ती सूक्ष्म अवस्था आहे की ती आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे, आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही, ती अशी अवस्था आहे की तिथे त्या अवस्थेला, त्या आत्म्याला उत्क्रांती नाही. आपण बघितलं की सप्त वायूंपैकी पहिले तीन वायू त्रिशूळाच्या आकारासारखे जणू ते आहेत असं बाबांनी म्हटलेलं आहे, की ती वायू, त्याला वायूही म्हणता येणार नाही, कारण ते जे सायन्समधले सगळे हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे, कार्बन डायऑक्साइड, त्या कुठल्याही वायूपैकी तो वायू नाही, पण वायू सारखं अशी ती अवस्था आहे. आणि पहिल्या चार अवस्थांना उत्क्रांती नाही, अशी ती अत्यंत थोडक्यात अत्यंत सूक्ष्म देहधारी आत्मा ही ईश्वराची चौथी अवस्था आहे. आणि गेल्या वेळेला आपण सुरुवात केला ती म्हणजे उत्क्रांतीच्या स्थितीतील आत्मा ही ईश्वराची पाचवी अवस्था आहे. नेणिवेतला आत्मा, अमर्याद परमात्मा स्वतःला जाणून घेण्यासाठी व्यक्त स्वरूपात जेव्हा सृष्टीच्या निर्मिती बरोबर बाहेर पडला, तेव्हा निरनिराळ्या जसे संस्कार तसं रूप. आता आद्य संस्कार फक्त कोहम होता, अतिसूक्ष्म अतिसूक्ष्म, म्हणून त्या संस्काराला आवश्यक रूप सुद्धा सूक्ष्म अतिसूक्ष्म होत. जशी जशी रूप बदलत जातात तसे तसे संस्कार वाढतात, आणि जसे संस्कार त्या संस्काराला अनुरूप देह माध्यम म्हणून, रूप म्हणून घ्यावा लागतो, की ज्या रूपातून, ज्या माध्यमातून ते संस्कार अनुभवून उत्क्रांत, चेतना उत्क्रांत होत जाणार आहे, विकसित होत जाणार आहे. म्हणजे आता पाषाण ते मनुष्य ह्या जर योनी म्हटल्या, तिथून उत्क्रांती चेतनेची सुरू होते असं जर म्हटलं, तर त्या योनींमधला, मग तो पाषाण, धातू, वनस्पती, कीटक, जलचर, पक्षी, पशु, प्राणी, मनुष्य, हा जो आत्मा आहे तो आत्मा हा
ही ईश्वराची पाचवी स्थिती आहे. आणि त्या स्थितीला आपण गेल्या वेळेला सुरुवात केली की ईश्वर हा उत्क्रांतीच्या स्थितीतील आत्मा आहे. आता उत्क्रांती कसली आहे? आत्म्याची उत्क्रांती होत नाही. आत्मा अविभाज्य अमर्याद अचल असा होता तसाच राहणार. जी काही उत्क्रांती होते ती चेतनेची उत्क्रांती होते. आणि ती कशी होते? जसे जसे संस्कार अनुभवू तशी तशी चेतना उत्क्रांत होत जाते. अनुभवलेले कार्यातून निर्माण झालेले संस्कार हे मनात मध्ये साचवले जातात आणि ते जसे जसे संस्कार वाढतील तसे तसे त्या संस्कारांना खर्च करत असताना पुन्हा नवीन संस्कार निर्माण होतात. म्हणून जसे संस्कार असतील त्या संस्कारांना अनुरूप योग्य असा देह माध्यम म्हणून तो आत्मा निवडतो किंवा त्या रूपात तो आत्मा येऊन ते संस्कार अनुभवतो. आपण पेज नंबर 268 वर पहिल्या पॅरेग्राफ नंतर थांबलो होतो. तिथूनच आज आपण पुन्हा सुरू करूया की ईश्वर हा ईश्वराची पाचवी अवस्था किंवा देहधारी उत्क्रांतीच्या स्थितीतील देहधारी आत्मा म्हणजे ईश्वर त्याची ही अवस्था आपण बघणार आहोत. आपण एक मागचा एक पॅरेग्राफ आपण परत रिपीट करू. क्षमा, पेज नंबर 268 वर पहिला पॅरेग्राफ. अन्य शब्दात आत्म्याच्या चेतनेचे उत्क्रांती चक्र व महत्तर चेतना उच्चतर व उच्चतर रूपांच्या उत्क्रांतीसह पुढील निम्नतर प्रकारच्या असाहचर्य केलेल्या रूपांचे संस्कार अनुभवित व खर्च करीत पुढे उत्क्रांत होत राहतात. आता हे आपण खरं या आधीच्या प्रत्येक प्रकरणात मग चेतनेची उत्क्रांती एक प्रकरण होतं त्यातही झालेलं आहे. त्याआधी पुनर्जन्माचं प्रकरण होतं, योनींचं रूपांचं माध्यमांचं प्रकरण होतं. त्या प्रत्येक प्रकरणात बाबांनी सांगितलंय पण आपण पुन्हा ते तितक्याच याने पुन्हा समजून घेतलं म्हणजे ते चांगलं पक्क लक्षात राहील. तर इथे बाबांनी हेच सांगितलं की हे जे चेतनेचं उत्क्रांती चक्र आहे ते अधिक मोठी मोठी रूप घेत जातं, पुन्हा छोट रूप घेत नाही. आणि त्या उत्क्रांतीच्या चक्रासह ती जी निम्न म्हणजे खालच्या प्रतीची रूप आहे त्यांच्याशी तो आत्मा असाहचर्य करतो म्हणजेच मृत्यू होतो. ती रूप तो टाकून देतो, त्यजतो, त्याग करतो म्हणजे त्याचा मृत्यू. शरीर का सुप्त मृत्यू का होतो? मृत्यू होतो म्हणजे काय होतं? आत्मा शरीर टाकून देतो. का टाकून देतो? त्या शरीराचं त्या जन्मातलं जे काही कार्य असतं तेवढे त्याने ठरवलेलं असतं की एवढे संस्कार या जन्मामध्ये खर्च करायचे. ते संस्कार कोणते असतात? आधीच्या जन्मात जे काम केलेलं आहे त्यामुळे जे संस्कार निर्माण झाले ते संस्कार खर्च करण्यापुरता पुढचा देह किंवा जन्म असतो. ते सगळे संस्कार खर्चून संपले की तो आत्मा तो देह टाकून देतो, ते माध्यम टाकून देतो. कारण त्या माध्यमाचं कार्य जे असतं संस्कार अनुभवण्याचं ते झालेलं असतं. आता पुढचे संस्कार अनुभवण्यासाठी हा देह उपयोगी नसतो, हे माध्यम उपयोगी नसतं. म्हणून तो आत्मा तो देह किंवा ती अवस्था किंवा ते रूप जे आहे खालचं ते टाकून देतो. त्याला असाहचर्य म्हटलंय, ज्याला आपण मृत्यू म्हटलेला आहे. तर अशा पद्धतीने तो वेगवेगळ्या रूपांमध्ये माध्यमांमधून संस्कार अनुभव करत करत खर्च करत करत चेतनेला उत्क्रांत करत राहतो. तो म्हणून बाबांनी म्हटलेला आहे की प्रत्येक आत्मा जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे ईश्वरत्व प्राप्तीच्याच मार्गात असतो, त्याला ते माहीत असो किंवा नसो. का? कारण जसे जसे तो जन्म घेतो पुनर्जन्म घेतो तसं तसं तो स्वतःचे संस्कार खर्च करतो आणि त्या खर्च करत करत तो स्वतःच्या उत्क्रांतीला स्वतःच्या चेतनेला उत्क्रांत करत जातो, विकसित करत जातो, प्रगल्भ करत जातो. आणि जी पूर्ण प्रगल्भ झाली की दैवी चेतना होणार. म्हणून बाबांनी जे बाबांच्या प्रत्येक शब्दाला वाक्याला अत्यंत महत्व आहे, कुठलंही निरर्थक नाही असंच म्हटलेलं नाहीये की जाणतेपणे किंवा अजाणतेपणे प्रत्येक आत्मा हेच ईश्वरत्व प्राप्तीच्या कार्यातच लागलेला असतो. यास्तव आत्म्यांच्या चेतनेची उत्क्रांती आत्म्यांना त्याचे तादात्म्य स्थूल जगतात उच्चतर व उच्चतर स्थूल उपप्रकारच्या असंख्य रूपांशी करण्यासाठी
व विविध संस्कार संकलित करण्यासाठी बाह्यता प्रवृत्त करते। हा, या कारणासाठी ही जी चेतनेची उत्क्रांती होत असते ती काय करते, त्यांचं ह्या स्थूल जगातलं जे आत्म्याचं तादात्म्य आहे, म्हणजे तो आत्मा समजतो मी पाषाण आहे, मी धातू आहे, मी वनस्पती आहे, कीटक आहे, त्या त्या रूपाशीच तो आत्मा एक रूप होतो। त्याला तो स्वतः मी ईश्वर आहे हे जाणतच नाही, तो ज्या स्थितीत आहे, ज्या रूपात आहे, ते रूप म्हणजे मी, असा तो त्या रूपाशी एकरूप होतो। आणि मग असं उच्च उच्च प्रकारचे स्थूल रूप तो घेत राहतो आणि वेगवेगळे संस्कार गोळा करत राहतो आणि त्या पद्धतीने त्या बाह्य रूपाशीच तो एकरूप होत राहतो। ती चेतना त्याला प्रवृत्त, ते संस्कार त्याला प्रवृत्त करतात त्या रूपाशी एकरूप होण्यासाठी। आत्मे ज्या स्पष्ट प्रमुख रूपांशी महत्तर व महत्तर चेतनेच्या प्रत्येक उडीसह सहचर्य करतात, ती रूपे पाषाण ते धातू, धातू ते वनस्पती, वनस्पती ते कीटक, कीटक ते मत्स्य, मत्स्य ते पक्षी, पक्षी ते प्राणी, अशा उड्यांच्या प्रमाणात असतात व शेवटी शेवटली व सातवी उडी असते प्राण्यातून तो मानवी रूपापर्यंत, प्राण्यापासून तो मन। तर आपल्या सगळ्यांना हे माहितच आहे ईश्वराची पाचवी अवस्था म्हणजे काय, तर पाषाण ते मनुष्य, या सगळ्या योनीमधून जो आत्मा फिरतो ती अवस्था ईश्वराची पाचवी अवस्था आहे। आणि ती वेगवेगळे स्वतः गोळा केलेले संस्कार अनुभवून खर्चून संपवून चेतना उत्क्रांत करण्यासाठी ही सगळा प्रपंच असतो। हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे की चेतनेच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा संबंध केवळ बुडबुड्यांच्या किंवा रूपांच्या उत्क्रांतीशी आहे व तो थेंबांशी किंवा आत्म्याशी नाही। हे अत्यंत महत्त्वाचं, उत्क्रांती कसली होते, त्या चेतनेची उत्क्रांती होते, आत्म्याची उत्क्रांतीचा काही आत्म्याचा उत्क्रांतीशी काहीही संबंध नाही। का? कारण हा आत्मा सतत परमात्म्यात आहे, परमात्म्याचा अंश आहे। परमात्मा कसा आहे, अमर्याद आहे, अविभाज्य आहे, म्हणून जे काही चालतं ते चेतनेच चालतं। विकास, उत्क्रांती, प्रगल्भता, आत्मा होता तसाच राहतो आणि राहणार। म्हणून तिथे बाबांनी म्हटले की थेंब म्हणजे आत्मा, त्या महासागर, बाबांनी सांगितलं की असं समजूया की अथांग शांत महासागर म्हणजे परमात्मा आहे आणि त्यातला एक थेंब म्हणजे आत्मा आहे। तो आत्मा ही महासागरच आहे, परमात्माच आहे, पण जेव्हा ती हलचल होते, उर्मी येते, तेव्हा त्या थेंबाभोवती बुडबुडा तयार होतो। त्या बुडबुड्यामुळे त्या थेंबाला वाटतं मी वेगळा आहे, वास्तविक तो थेंब हा त्या महासागराचाच भाग आहे। म्हणून ती जो थे बुडबुडा आहे, त्या बुडबुड्याशी, बुडबुड्याच्या किंवा रूपाच्या उत्क्रांतीशी आहे। जे काही बदलतं तो बुडबुडा, छोटा बुडबुडा, मग मोठा बुडबुडा, मग मोठा बुडबुडा, म्हणजे शरीर किंवा रूप किंवा माध्यम, ज्या माध्यमाद्वारे संस्कार खर्च करायचे ते शरीर, मग ते कुत्र्याचं असेल, मुंगीचं असेल, माणसाचं असेल, ते शरीर म्हणजे बुडबुडा, म्हणजे आपलं हे शरीर म्हणजे बुडबुडा आहे। तेव्हा उत्क्रांती होती ती बुडबुड्याची होते, शरीराची होते, माध्यमाची होती, योनीचे रूपांचा विकास होतो, चेतनेची उत्क्रांती होते। थेंबाला त्याच्याशी घेणं देणं नसतं, थेंबाच काही बदल होत नाही, थेंब आहे तसाच राहणार। म्हणून बाबांनी इथे सांगितलं की त्याचा हा जो सगळा चेतनेच्या उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, त्याचा संबंध केवळ त्या बुडबुड्यांशी किंवा रूपांशी, माध्यमांशी आहे, आत्म्याशी त्याचा संबंध नाही। आत्मे अविभाज्य व अपरिमित राहतात, तसा अनंत महासागर परमात्मा प्रारंभापासून तो चेतनेच्या उत्क्रांतीच्या अखेरपर्यंत, जिचा अखेर होतो रूपांच्या उत्क्रांतीच्या पूर्णतेसह। आत्मा अविभाज्य आहे, अमर्याद आहे, तो जसा महासागर अनंत महासागर आहे, परमात्मा अनंत आहे महासागरापासून, महासागराप्रमाणे तो जसा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसा आहे, त
तसाच राहतो आरंभापासून तो शेवटपर्यंत, चेतनेच्या उत्क्रांतीपासून चेतनेच्या पूर्ण प्रगल्भतेपर्यंत, उत्क्रांतीच्या अखेरपर्यंत तो जसा आहे तसाच राहतो। मग ह्याच्यामध्ये त्या महासागरामध्ये उत्क्रांती आली आणि रूपांची उत्क्रांती सुद्धा आली। त्या रूपांची उत्क्रांतीची पूर्णता कुठे होते? मानवी रूपात होते। त्या पूर्णतेसह ते संपूर्ण महासागराचा भाग आहे तसाच राहतो। त्या महासागराला, त्या थेंबाला त्यात फरक पडत नाही। या सगळ्या रूपांमध्ये ते मुंगीचं रूप असू दे, पाषाणाचं असू दे, हत्तीचं असू दे, वाघाचं असू दे, माणसाचं असू दे, आत्मा काही छोटा मोठा होत नाही। मुंगीचाही आत्मा तसाच अविभाज्य अमर्याद असा राहणार, आणि माकडाचा माणसाचाही आत्मा तेवढाच राहणार। माकडा किंवा वाघ आहे, हत्ती आहे म्हणून तो आत्मा फार प्रचंड झाला असं नाही। तो आत्मा तसाच होता, तसाच अविभाज्य आणि सतत अमर्याद असाच राहणार आहे। केवळ रूपांच्या या उत्क्रांतीद्वारा अज्ञानाची चेतना किंवा सृष्टीचे समजणे विविध संस्कारांमुळे पायरी पायरीने वृद्धिंगत होते व केवळ मानवी रूपात व्यक्तिगत आत्मा परिणामतः परमात्म्याचा अनुभव घेऊ शकतो। आता ह्या जी चेतनेची उत्क्रांती होते वेगवेगळ्या रूपांद्वारे, योनींद्वारे, तिथे काय होते? बाबा सांगतात की आपण फक्त सृष्टीची चेतना, सृष्टीला समजून घेत असतो, त्याला ज्ञान म्हणता येणार नाही। सृष्टीचं ज्ञान, भौतिकतेचं ज्ञान हे खरं ज्ञान नाही। आपण केवळ तिथे जाणत असतो, सृष्टीला समजून घेत असतो, ती अज्ञानाची चेतना किंवा म्हणजे ज्ञानाची चेतना नाहीच आहे ती। ह्या सृष्टीला समजणं हेही एक अज्ञान आहे। तेव्हा ती बाबा सांगतात, इथे सुंदर शब्द प्रयोग बाबांनी केला, उत्क्रांतीद्वारा आपण अज्ञानाची चेतना वृद्धिंगत होत, तसेच किंवा सृष्टीचं समजणं हे वेगवेगळ्या संस्कारांमुळे पायरी पायरीने वाढत जातं। ती जी चेतना आहे ती अज्ञानाची चेतना वाढत जाते, अज्ञानच वाढत जातं, आणि केवळ मानवी रूपामध्ये, मानवी योनीमध्ये ते पूर्ण चेतना विकसित होते, परिणामतः परमात्म्याचा अनुभव घेऊ शकतो। आणि परमात्म्याचा अनुभव सुद्धा केवळ आणि केवळ मानवी रूपातच मिळतो। गॉड रिअलायझेशन, कोणाकोणाला प्रश्न असतात की अमुक पक्षी बाबांनी स्वतः त्याचं दफन केलं, अमुक पक्षी बाबांना प्रिय होता किंवा कुत्रा हे होता, तरीही ईश्वर साक्षात्कार त्यांना मिळत नाही, फार मुक्ती मिळेल। ईश्वर साक्षात्कार केवळ आणि केवळ मानवी शरीरातच मिळतो आणि जिवंत असतानाच मिळतो। म्हणून मानवी शरीराचं, मानवी जन्माचं महत्व आहे। ज्या अर्थी आत्मा अपरिमित आहे त्या अर्थी आत्म्याची चेतना अपरिमित झालीच पाहिजे, व ज्या अर्थी मानवी रूपातच जेव्हा चेतना अपरिमित होते त्या अर्थी मानवी रूप हे रूपांच्या उत्क्रांतीची शेवटची पायरी होय। आता बाबांनी हे समीकरण मांडलेलं आहे, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, म्हणजे ए इज इक्वल टू सी असं सर बाबांनी छान सांगितलं। इथे आत्मा अमर्याद आहे, अपरिमित आहे, मान्य। या म्हणजे आत्मा जर अमर्याद आहे तर त्याची चेतना सुद्धा अमर्याद असणार। जर त्याची चेतना अमर्याद आहे आणि ती चेतना पूर्ण अमर्याद होते, मानवी रूपात होते, पूर्ण विकसित होते, संपूर्णत्वाला येते, याचा अर्थ रूपांची अखेर, माध्यमांची अखेर, योनींची अखेर मानवी रूपातच असली पाहिजे। तर मानवी रूप ही रूपांची, माध्यमांची, देहांची, शरीरांची शेवटची पायरी असली पाहिजे। आत्म्याने एकदा मानवी रूपात पुनर्जन्माचा प्रारंभ केला की त्याला ईश्वर साक्षात्कार होईपर्यंत 84 लक्ष मानवी योनीतून जावे लागते। मानवी पूर्व योनी, मानवी योनीत येण्यापूर्वी ज्यातून त्याला आत्म्याला जावे लागते त्या अगणित आहेत। आता इथे कुठलीही शंका हो राहायला नको, इतकं स्पष्ट बाबांनी सांगितलेलं आहे। मानवी रूपामध्ये 84 लक्ष योनी त्याला प्रवास करावा लागतो। उपमानवी योनी म्हणजे मानवी योनीत येण्यापूर्वी, म्हणजे
अगदी गॅसेस वायू वगैरे न धरता पाषाण ते मनुष्य मनुष्यापर्यंत म्हणजेच पाषाण ते पशु इथपर्यंतच्या जे प्रवास आहेत इथपर्यंत जे काही म्हटलेलं आहे बाबांनी त्याला ज्या ज्यातून त्याला जावं लागतं त्या अगणित आहेत. या 84 लक्ष मध्ये त्यांची गणता नाही. म्हणजेच दुसऱ्या भाषेत मानवी शरीरामध्ये त्याला 84 लक्ष प्रवास योनीमधून 84 लक्ष वेळा जन्म मरण पुनर्जन्माचा म्हण प्रवास करावा लागतो. दुसऱ्या भाषेत मनुष्याला मनुष्य म्हणून त्या आत्म्याला 84 लक्ष वेळा जन्म आणि मरणाचा फेरा करवावा लागतो. हे काय आहे इन ॲडिशन टू पाषाण ते पशु. म्हणजे काय की पाषाणापासून दगडापासून ते पशुपर्यंत इन्क्लुडिंग पशुयोनी या सगळ्या ज्या आहेत त्याच्यात किती वेळा त्याचा प्रवास होतो ते मोजता येण्यासारखं नाही असं बाबांनी सांगितलं. म्हणजे ते याही पेक्षा कोटी अब्जावधी काय असेल ते असेल असं का. तर क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी सुंदर प्रकारे ते समजावून सांगितलं आहे. एक पाषाणामध्ये त्या दगडाचे किती अनंत प्रकार आहे, धातूमध्ये अनंत प्रकार आहे ते तरी समजा सांगता येतील, पण वनस्पतीमध्ये कीटकमध्ये जलचरमध्ये पक्ष्यांमध्ये इतके अगण्य मोजता येणार नाही. इतक्या स्पेसिस काय म्हणतात त्याला स्पेसिसला प्रकार उपप्रकार आहेत, इतक्या प्रकारचे कीटक आहेत आणि त्या आत्म्याला त्या प्रत्येक प्रकारचा कीटक व्हावा लागतं, प्रत्येक प्रकारची वनस्पती व्हावी लागते, प्रत्येक प्रकारचा जलचर व्हावं लागतं, प्रत्येक प्रकारचा पशु व्हावं लागतं, प्राणी व्हावं लागतं, त्या प्रत्येक प्रकारचा धातू पाषाण हे सगळं त्या आत्म्याला. वनस्पतीच बघा आता ती बाओबाब की कुठली वनस्पती आहे, तिचं आयुष्य हजारो वर्षांचं आहे. मग जर एक झाड हजारो वर्ष टिकलं नाही असे कई झाडांच्या जन्मातून त्या आत्म्याला जावं लागतं. म्हणजे बडी दूर से आहे हम लोग, तुम्ही आम्ही आपण सगळे किती दूरवरून आलोय, किती आदम आहे आपण, किती प्राचीन आहे, एन्शंट आहे याची कल्पना केलेली बरे न केलेली बरे. ती कल्पनाच नाही करू शकत आपण. म्हणजे आत्मा म्हणून जर आपला प्रवास आपण बघितला, पुष्कळ लोक डिप्रेस होतात, त्यांना जीवन नको वाटतं, मरा. आजकालचं तर हे वैशिष्ट्य झालंय ह्या युगाचं, प्रत्येकाला मरायची घाई असते, प्रत्येकाला मरावं असं वाटतं, जीवन नकोसं होतं, लोक आत्महत्या करतात, चुकीचं आहे. किती कोट्यावधी अब्जावधी किती मैलात काही मोजता येणार नाही एवढा लांबचा प्रवास करून आपल्यातला प्रत्येक जण आज इथे माणूस म्हणून आहे. आणि तुम्ही आम्ही सामान्य माणसं नाही. आज जर आम्हाला मेहर बाबांबद्दल या युगाच्या अवताराबद्दल त्याच्या अवतार काळात आम्हाला जर त्याचं नाव कानावर दिलं, आपण त्याचं रूप बघितलं, त्याच्या सहवासात आहो, आपण त्याला समजतो, म्हणजे किती महत्वाचं त्या आत्म्याचं स्थान आहे याची कल्पना करा थोडीशी. म्हणजे ह्या देहाचं महत्व कळेल, मानवी जन्म कशासाठी आहे, इतका अमूल्य जन्म ह्या 12 भानगडी दुनियेच्या करण्यात घालायचा नाही, व्यर्थ घालवायचा नाही. त्याचं मोल जाणलं पाहिजे प्रत्येकाने की किती मोलाचा हा जन्म आहे, हे जीवन किती मोलाचं आहे, त्या जीवनातली प्रत्येक घडी प्रत्येक मिनिट मोलाचा आहे आणि तो काय कारणासाठी हा देह आहे ते कारण उमजून त्या कारणीच तो देह खर्च झाला पाहिजे. नाहीतर मग जसं ते आमचं बँकिंगमध्ये ॲडव्हान्सेसमध्ये असतं, डायव्हर्जन ऑफ फंड्स, ज्या कारणासाठी कर्ज घेतलंय त्या कारणासाठी त्याचा उपयोग न करता वेगळ्या कारणासाठी उपयोग करणं म्हणजे बेकायदेशीर आहे. तसं आध्यात्मिकतेच्या भाषेत ईश्वराच्या भाषेत
या हा देह कशासाठी मिळालाय, परत परमात्म्याशी एक रूप होण्यासाठी, मिलन होण्यासाठी, स्वतःतला खऱ्या स्वला जाणण्यासाठी, ईश्वराचा साक्षात्कार अनुभव घेण्यासाठी आहे। मग हे कारण असताना त्या कारणासाठी त्या देहाचा वापर न करता इतर कुठल्या कारणासाठी वापर करणं हे काय आहे? व्यर्थ आहे। तो जन्म फुकट घालण्यासारखं आहे। न कळतपणे होईल चेतनेची उत्क्रांती ती होईल। मग बाबा म्हणतात कधी ना कधी तर तो येणारच ईश्वर साक्षात्कार, पण मग त्यासाठी तुम्हाला कैक अवतार काल थांबावं लागेल। आता एकच अवतार काल किती? 700 ते 1400 वर्षाने अवतार येतो। असे समजा 10 अवतार काल गेले म्हणजे किती वर्ष झाले? तर बाबा पुढे म्हणतात कशाला इतके अवतार काल थांबता? वाय नॉट नाव? आता का नाही? लगेच का नाही? याच जन्मात का नाही? प्रयत्न करायचे, बाकी गिनती ठेवायची नाही। कारण मनुष्य योनी 84 लक्ष जन्म आहेत, आणि ह्या आधीचे जे बाबांनी सांगितले की बाकी योनींमधले अगण्य त्याचे गिनती करता येणार नाही, इतके अनंत आहेत, इतके फिरून मग म्हणजे हे 84 लक्ष मध्ये आधीचे नाहीये, फक्त पुनर्जन्म मानव अवस्थातले। हे अगदी इथं क्लिअर दिलेलं आहे की 84 लक्ष योनी हे मानवी योनीतल्या आहेत। मानवी योनीत येण्यापूर्वी ज्याला उपमानवी योनी म्हटलेला आहे, आत्म्याला किती वेळा जन्म घ्यावे लागतात त्या अगणित आहे, अनंत आहेत, अगणित आहेत, ते मोजू शकणार नाही इतके आहे। हे महत्वाचं होतं म्हणून इतकं सारं विवेचन, कारण ह्याच्यावर खूप जणांचे खूप प्रश्न असतात की 84 लक्ष मध्ये मग पाषाणापासून पशुपर्यंत आहेत का? नाही, फक्त मनुष्य योनीत 84 लक्ष आहेत। पुढे अचूकपणे सांगायचे असले तर मानवी योनी ही केवळ एकच योनी आहे की जी पूर्वीच्या योनीमध्ये अनुभूत अवस्थेत असते। अच्छा, बाबा सांगतात म्हणून अत्यंत महत्वाचा आहे हा विचार। क्रिएशन अँड कॉजेस मध्ये आकृतीच्या माध्यमातून सुंदर रीत्या बाबाने समजून सांगितलंय, आणि तुम्ही ते लेक्चर ऐकलं असेल तर हे सोपं जाईल समजायला। बाबा सांगतात या पूर्वीच्या जितके रूप आहेत, अगदी पाषाणापासून ते पशुपर्यंतच्या प्रत्येक योनीमध्ये मनुष्य योनी ही अप्रगट अव्यक्त सुप्त अवस्थेत असतेच। ती कशी असते? तर जी मनुष्याची आकृती आहे ती आकृती पाषाण योनीत, बाबांनी असं सांगितलंय अशी बघा, अशी अशी समजा माणसाची आकृती आहे, ती अशी वळून गोल जर केली की त्याचं डोकं पण आत आहे, त्याचे पाय पण आहे, असे आत सगळं असा तो दगड आहे। वनस्पती योनीमध्ये खाली डोकं वर पाय असे शीर्षासन अवस्थेत मनुष्याचीच आकृती कशी आहे ते बाबांनी स्पष्ट केले आहे की ते मुळ्या ज्या असतात झाडाच्या, ते म्हणजे झाडाचं तोंड आहे। जर पानं म्हणजे तोंड असतं तर आपण पानाला पाणी घातलं असतं, आपण पाणी मुळांना घालतो म्हणजे मुळं हेच झाडाचं तोंड आहे, बाबांनी फार छान सांगितलंय। आणि ही रूपांची उत्क्रांती कशी होते, कुठपर्यंत होते? जोपर्यंत संपूर्ण मानवी आकार व्यवस्थित आकाराला येत नाही तोपर्यंत रूपांची उत्क्रांती होत जाते। मग तो जो पाठीचा कणा जोपर्यंत सरळ होत नाही, तो कणा कसा आहे? मग वाकडा, मग कधी उलटा, कधी आडवा, कधी तोंड खाली, मग हळूहळू ते तोंड वरच्या दिशेला, पाठीचा कणा सरळ, आणि दोन पायावर तो माणूस उभा राहीपर्यंत, म्हणजेच माणसाची पूर्ण आकृती व्यक्त होईपर्यंत रूपांची उत्क्रांती होते। आणि बाबांनी सांगितलं की माणसाची पूर्ण आकृती ही ईश्वराच्या आकृती प्रमाणे आहे, असं पण एक वाक्य तिथे बाबांनी महत्वाचं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये दिलेलं आहे। तर बाबांनी तीच गोष्ट इथे सांगितलेली आहे की ह्या पूर्वीच्या मनुष्य योनीच्या आधीच्या सगळ्या योनींमध्ये माणसाचा आकार जो असतो तो मानवी योनी ही केवळ एकच योनी आहे की जी केवळ मानवी योनीच अशी आहे की जी पूर्वीच्या सगळ्या अवस्थेत अननभूत असते, प्रत्येक अवस्थेत ती अप्रगट अव्यक्त स्वरूपात असते। खनिज वनस्पती प्राणी योनीत खरे पाहिले असता मानवी योनी अंतर्निहित असते,
आणि ही सरते शेवटी ती मानवी देहात मानवी प्राणी म्हणून पूर्णतः व्यक्त होईपर्यंत क्रमशः वाढत्या प्रमाणात प्रकट होते. हेच इथे आता बाबाने सांगितलेलं आहे की खनिज धातू वनस्पती या सगळ्यामध्ये मानवी योनी अंतर्निहित असते, सामावलेलीच असते. ते कसं ते आता आपण बघितलं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी हे सांगितलेलं आहे. आणि हळूहळू ती रूपांची प्रगती किंवा रूपांचा विकास असं नावाचं एक ते प्रकरण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये, आणि आकृती बाबांनी दिली होती, आलेख दिला होता, चित्र दिले होते, ते आठवत असतील तुम्हाला. त्या माध्यमातून बाबांनी ते सगळं समजावून सांगितलं होतं की हळूहळू क्रमशः कसा माणसाचा पूर्ण आकार, ते रूप कशी बदलतात, त्यानंतर पहिलं रूप दुसरं रूप असं करत करत ती रूप करून शेवटी मानवी रूप हे त्यात दाखवलेलं आहे. आणि हे सगळं बाबांनी ते जे सिक्रेट बुक आहे बाबांचं प्रसिद्ध न झालेलं त्याच्या मध्ये सुद्धा हे बाबांनी खूप स्पष्टरित्या सांगितलेलं आहे असं म्हणतात. पण मला असं नेहमी वाटतं की ते पुस्तक सुद्धा बाबा ह्याच काळात लिहित होते की ज्या काळात ही लेक्चर आहे 27 ते 28 जो काळ आहे की मेहराश्रम प्रेमाश्रमच्या मुलांना जे बाबा लेक्चर देत होते रात्री 7:30 ते 8:30 आणि त्याच दरम्यान बाबा ते सिक्रेट बुक टेबलामध्ये बसून लिहित होते त्याच्या आजूबाजूच्या काळात. तर त्या सिक्रेट बुक मधले बरीच प्रकरण, बराच भाग ह्या जे क्रिएशन अँड कॉजेसचे 34 लेक्चर आहे त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला असावा असं म्हणायला पुरेसं कारण आहे. मानवी योनी मानवी देहात जसे मनुष्य अथवा स्त्री पूर्णतः अभिव्यक्त होण्यापूर्वी अननुभूत मानवी रूप आंशिक पाळ्यांच्या मालिका तयार करते, स्फटिकांच्या प्रस्तरावस्थेत जसे ग्रॅनाइट अननुभूत मानवी रूप पूर्णतः उलटे वरची बाजू खाली व बहुतांश असेच वनस्पती अवस्थेत देखील असते. जशी आता बाबांनी हेच पुन्हा इथे रूप कशी प्रगत होतात, कशी प्रकट होतात आणि विकसित होतात ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्य देहामध्ये स्त्री असो पुरुष असो ती पूर्ण व्यक्त होण्यास आधी ती मानवी रूप क्रमशः छोट्या छोट्या रूपांमध्ये जसं पशूंमध्ये सस्तन प्राण्यानंतर मग मनुष्य प्राणी येतो. म्हणून बाबांनी असं म्हटलेलं आहे की आंशिक पाळ्यांच्या मालिका तयार करतं. पुढे जे स्फटिक आहे प्रस्तर अवस्थेत जे सगळ्याने स्फटिक कशी असतात त्या दगडामधून पाणी पाझरून त्यातल्या मिनरल्सच्या माध्यमातून ते तयार झालेलं असतं. आणि जे फार दुर्लभ असतं ज्याचे आजकाल तुम्ही व्हिडिओ बघत असाल की अशा प्रकारे लटकलेलं असतं, मोठी भाग वर असतो आणि खाली निमुळता भाग असतो असं लटकलेलं असतं. म्हणजेच बाबा म्हणतात ते स्फटिक सुद्धा मानवी रूप आहे जे उलट्या अवस्थेत आहे. वनस्पतीमध्ये सुद्धा मानवी रूप अप्रगट अवस्थेत आहे जे उलट्या अवस्थेत आहे. ती मुळं म्हणजे त्या वनस्पतीचं तोंड आहे आणि वरती त्याचे दोन हात दोन पाय म्हणजे त्याच्या फांद्या आहेत आणि मग त्याला फुटलेल्या इतर फांद्या ही त्यांची बोटं आहेत. हे सगळं बाबांनी वर्णन केलेलं आहे थोडक्यामध्ये. माणसाने जर शीर्षासन केलं तर ती अवस्था होईल, ती म्हणजे वनस्पतीचं रूप आहे. आणि हे बहुतांश असेच वनस्पती अवस्थेत देखील असते. पुढे वरची बाजू खाली जशी रूपे प्रगत किंवा उत्क्रांत होतात तसा शरीराचा कणा हळूहळू फिरतो. ते क्रिएशन अँड कॉजेस मध्ये आज खरं ते शेअर करायला हवं होतं, मी शोधून नाही ठेवलं, सॉरी, मी जमलं तर पुढच्या वेळी करते. की ते असं आहे दगडामध्ये, मग वनस्पतीत असं आहे, मग वनस्पतीत शीर्षासन आहे, मग कीटकामध्ये कसं आहे. कीटक आणि पशु आणि प्राण्यांमध्ये सुद्धा जी लास्ट स्पेसिस आहे प्रकार आहे आणि पुढच्या योनीचा पहिला प्रकार आहे ह्यांच्यामध्ये सुद्धा एक जो बाइंडिंग असतं, ब्रिज असतो, जॉइनिंग पॉइंट असतो, ते रूप असं असतं. लाईक जलचर नंतर पशु असेल, पक्षी असेल, तर जलचरची शेवटची अवस्था आणि पक्षाची पहिली अवस्था ह्याच्यामध्ये जे जलचरचं शेवटचं रूप आहे त्याच्यात पुढच्या अवस्थेचं लक्षण दिसेल. जर पक्षाचं पहिलं रूप आहे तर त्यात पहिल्या योनीची थोडीशी लक्षणंच दिसतील. लाईक आता फ्रॉग बेडूक आहे जो पाण्यातही राहू शकतो जमिनीवरही राहू शकतो. किंवा बाबांनी टर्कीचं उदाहरण केलेलं आहे. किंवा कोंबडी आहे
जी पक्षाची शेवटची जात आहे आणि प्राण्याची पहिलं रूप आहे की जे उडतं पण आणि जमिनीवर प्राणी म्हणून पण राहू शकतं. तर त्या प्रकरणामध्ये बऱ्याच जे योनी आहेत त्याचं पहिलं रूप कोणतं आणि शेवटचं रूप कोणतं हे बाबांनी स्पेसिफाय केलेलं तुम्हा सगळ्यांना आठवत असेल की ते सगळं दाखवलेलं आहे की जलचरमध्ये पहिलं कोणतं शेवटचं कोणतं, पक्षाचं पहिलं कोणतं शेवटचं कोणतं, शेवटचं तर पक्ष प्राण्याचं पहिलं कोणतं आणि शेवटचं तर माकड आहे आणि मग पुढे माणूस आहे. एप नावाचं जे माकड आहे ते सगळं त्या हे बाबांनी, आजकाल सायन्स सुद्धा त्याच दिशेने चाललेलं आहे. तर बाबा हेच इथे सांगतात की जशी जशी रूप प्रगत होत जातील, उत्क्रांत होत जातील, तसा तसा जो शरीराचा कणा आहे तो फिरत जातो. असा असा काही याच्यात खाली तोंड कुठे खाली असतं, तोंड कुठे वर होतं, मग कोणत्या रूपात तो वरती सरळ शरीर डोकं होतं, जसं की जिराफ वगैरे आहे, उंट आहे की डोकं सरळ होतं, मग तो पाठीचा कणा अजून आडवा आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्याची पूर्ण आकृती जी की ईश्वराची प्रतिकृती आहे असं बाबा सांगतात, ती जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित आकाराला येत नाही तोपर्यंत रूपांची उत्क्रांती होत जाते. परिणाम स्वरूप तो अधिकाधिक आडवा होतो व जेव्हा आपण उच्चतर पृष्ठवंशी कणा असलेल्या प्राण्यांच्या प्रत पोहोचतो आपण डोके अधिकाधिक वर उन्नत होताना पाहतो. जसा पाठीचा कणा लंब स्थितीमध्ये येतो, पुरुष व स्त्रियांमध्ये आपण मानवी रूप पूर्णत लंब स्थितीत व्हर्टिकल असे पाहतो. मनुष्य रूपामध्ये पूर्ण व्यवस्थित ईश्वराची जी प्रतिकृती आहे तिचा सारखं माणसाचं रूप आहे. ती स्त्री आणि पुरुषांमध्ये व्यवस्थित माणसाचं पूर्ण रूप आकाराला आलं की रूपांची उत्क्रांती थांबते. येऊ दे थोडा वेळ, जय बाबा करू दे, त्याला आत येऊ दे. रूपांच्या उत्क्रांतीचा हा तपशील अतिशय गुंतागुंतीचा आहे बाबा स्वतः सांगतात, पण बाबांनी खूप डिटेलमध्ये म्हणजे 9 ते 12 वर्षाच्या मुलांना बाबांनी हे क्रिएशन अँड कॉजेसमध्ये समजावून सांगितलं. आणि आय विल बी व्हेरी हॅपी पर्सनली, मी पण माणूस आहे, तर तुमच्यातल्या ज्यांना कुणाला क्रिएशन अँड कॉजेसमधलं ते प्रकरण आठवत आहे माझी अगदी विनंती आहे की त्यांनी इथे जो असा अंगठ्याची खूण आहे ती प्लीज करा की मला अंदाज येईल. अदरवाईज आपण काय करू की आज मी प्रिपेअर्ड नव्हते, पुढच्या वेळेला आपण पाहिजे तर ते जे क्रिएशन अँड कॉजेसमधला आकृती आहे ती ॲटलीस्ट मी प्रेझेंटेशनमध्ये पुढच्या वेळी टाकेल. तर आता तुम्हा ज्यांना कुणाला मागच्या वेळेसची जय बाबा असू दे, नाही तर मग ना घुमतो आवाज, त्याला येऊ दे एकदा जय बाबा करा. आणि आय एम सो सॉरी, कुणालाच आठवत नाहीये क्रिएशन अँड कॉजेसमध्ये रूपांची रूपांचा विकास, योनींमध्ये रूपांचा विकास, रूपांची उत्क्रांती कशी फिरत असतं गोपाठीचा कणा याच्याबद्दल एक पूर्ण प्रकरण, 2 की 3 प्रकरण आहे आणि त्याच्यात आकृती पण दिलेली आहे तिथे बाबांनी. जय बाबा. रूपांच्या उत्क्रांतीचा हा तपशील अतिशय गुंतागुंतीचा आहे. मेहर बाबांनी वर्णन केले आहे की उदाहरणार्थ विशिष्ट प्रस्तर, धातू, वनस्पती व प्राणी यांच्यासाठी उत्क्रांतीत खास जागा आहे. हे जे विशिष्ट सीट आहे ते सीट काय आहे की आता या धातूनंतर ही वनस्पती, मग ती वनस्पती असेल की त्यात थोडे वैशिष्ट्य ते असतील, किंवा शेवटची वनस्पती आणि शेवटचा त्यानंतरचा कीटकाचा प्रकार, तर तो कीटक असा असेल बाबांनी सांगितलंय. मी त्याचे फोटोही काढले होते, मला कर्मधर्म संयोग आणि मेहराबाद मध्येच ते बघायला मिळालं MPR मध्ये. तो कीटक त्याचे तितके पाय खूप जास्त पाय असतात त्याला आणि त्याचा अगदी झाडासारखा असणारा हिरवा रंग, एकदम गर्द हिरवा. मग असं का, तर वनस्पतीची शेवटची स्पेसिस आणि कीटकाची पहिली स्पेसी, तर तो वनस्पतीची जी वैशिष्ट्य आहे की हिरवा ते घेऊन तो कीडा येतो. तर बाबांनी ह्या ज्या स्पेसिफिक जागा आहेत योनींमध्ये रूपांच्या त्यांच्यासाठी उत्क्रांतीच खास जागा आहेत
ह्या सगळ्या स्पष्ट केलेल्या आहेत त्या प्रकरणामध्ये. तितक्या सखोल गॉड स्पीक्स मध्ये ते नाहीये. रूपांचे हे मूळ उपप्रकार बहुतांश ते आहेत की जे उत्क्रांती मार्गावरील मैलाचे दगड आहे. आता तिथे मैलाचे दगड का, की तिथे रूप हळूहळू पालटत, जी वनस्पती उलटी होती तिथे ते काय होतं, कीटक अवस्थेमध्ये वनस्पती कशी शीर्षासन अवस्थेत आहे, खाली डोकं वर पाय, कीटक अवस्थेत ती कशी आहे, व्हर्टिकल होऊन जाते, एकदम खाली डोकं वर पायची अशी सरळ उभी राहू नाही शकणार, म्हणून कीटक अवस्थेत ती व्हर्टिकल आहे, सपाट स्थितीमध्ये आहे. तर बाबांनी हेच इथे सांगितले की उत्क्रांतीच्या मार्गावरील ते मैलाचे दगड आहेत, महत्वाची भूमिका आहे तिथे, जे रूपाच्या सामान्य उपप्रकारांच्या विशिष्ट वर्गाचा आरंभ आणि शेवट चिन्हांकित करतात, की त्या स्पेसिसला बघितल्यावर असं कळेल की ही या जलचरची शेवटची अवस्था आहे आणि पुढच्या जमिनीवरच्या प्रकाराची किंवा या पक्षाची ही शेवटची अवस्था आहे, या प्राण्याची ही पहिली अवस्था आहे, या पक्षाची ही पहिली अवस्था आहे, अशा पद्धतीची ती वैशिष्ट्य त्या रूपामध्ये, त्या योनीमध्ये, त्या योनीच्या एका स्पेसिसमध्ये ती वैशिष्ट्य दाखवतात, म्हणून त्याला मैलाचा दगड म्हटलेला आहे. उदाहरणार्थ इथे बाबांनी पुन्हा उदाहरण दिलेलं आहे, पक्षी योनीचा पहिला प्रकार मत्स्य योनीच्या अखेरच्या प्रकाराला अनुसरण्यासाठी, आता मत्स्य म्हणजे पाण्यात राहणारा, पक्षी म्हणजे हवेत उडणारा, मग ह्या दोन्हींना सांधणारा आणि प्राणी योनीचा पहिला प्रकार पक्षी योनीच्या अखेरच्या प्रकाराला अनुसरण्यासाठी उत्क्रांतीमध्ये त्यांना खास स्थान महात्म्य आहे. अशा प्रकारांना महत्व आहे उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये, कारण तो दोन उत्क्रांतीच्या दोन रूपांना जोडणारा दुवा आहे. असा पक्षीचा अखेर आणि प्राण्याची सुरुवात म्हणजे कोण आहे, तिथे कोंबडी किंवा टर्की ज्याला म्हटलेलं आहे, अशा पद्धतीने ते एक स्पेसिस आहे, त्याला विशेष महत्व आहे, की जिथे पाठीचा कणा बदलतो. मेहरबाबा सांगतात, कोणालाच आठवत नाहीये क्रिएशन अँड कॉजेस मध्ये जे आपण हे वाचलं, कुणा एकाला तरी आठवलं सांगू दे ना, तर मला असं वाटेल अरे मी उगाच घसा फोडते की काय. नो वन रिमेंबर्स मेहरा रामडोकर, थँक्यू गांगडे सर, थँक्यू जुन्नेवार दिलू जय बाबा, थँक्यू. ठीक आहे, मेहर बाबा सांगतात, हा थँक्यू, ओके, ते तुम्ही तर रेग्युलर असतात, जे रेग्युलर आहेत त्यांना नक्की आठवेल. आता एकदम असं वाचताना नाही, कदाचित हळूहळू ध्यानात येईल की आपण तो असा चार्ट बघितला होता. मेहर बाबा सांगतात की हा समग्र विषय तपशीलवार त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात, जे पुस्तक अजूनही जगाला हस्तांतरित झालेले नाही, त्यात स्पष्ट केलं आहे. हे बाबांनी स्वतः गॉड स्पीक्समध्ये सांगितलंय की हे जे रूपांचे हस्तांतरण नाही म्हणता येणार, रूपांचं जे रूप बदलतात ती जी प्रक्रिया आहे, पहिली त्या प्रत्येक रूपात पहिली स्पेसिस शेवटची स्पेसिस कसं बदलतात, पाठीचा कणा बदलतो कसा, ते रूप त्यात अव्यक्त स्वरूपात कसं आहे, ते कसं निखरत जातं, शेवटी मनुष्य अवस्था येईपर्यंत त्या रूपाची प्रगती कशी होत जाते, मनुष्याचं रूप ही ईश्वराची प्रतिकृती कशी आहे, हे सगळं बाबा सांगतात. ते जे सिक्रेट बुक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबांनी त्या काही दिवस बाबांनी आधी ते पुस्तक झोपडीमध्ये लिहिलं, जिथून बाबांनी मौन सुरू केलं, आणि नंतर त्या लाकडी टेबलात बसून बाबांनी ते पुस्तक पूर्ण केलं. 6 महिन्याच्या अवधीमध्ये बाबा ते सतत लिहित होते. ते जे सिक्रेट बुक आहे ते बाबा सांगतात की त्याच्यामध्ये हे पूर्ण तपशीलवार त्यांनी दिलेलं आहे, जे पुस्तक अजूनही या काळात तरी, जेव्हा हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं तोपर्यंत ते जगाला पण ते प्रकाशित झालेलं नाहीये. पण
मेहर बाबांनी हे जादा लिहिलेले पुस्तक आहे ते भावी काळात केव्हा तरी प्रकाशित होईल, तर त्याच काळामध्ये बाबांनी हे लेक्चर दिलेले आहेत आणि त्याचा काही भाग क्रिएशन अँड कॉजेसमध्ये आलेला आपल्याला माहीत आहे, आपण तो वाचलेला आहे आणि कदाचित इन्फिनिट इंटेलिजन्स तेच असू शकेल, पण आधी खात्रीपूर्वक अजून कोणी तसं सांगत नाही आहे. आता आपण पेज नंबर 270 वर आहोत. जशी चेतनेची उत्क्रांती आहे व योनींची उत्क्रांती आहे तशी जगताची देखील उत्क्रांती आहे. हे सुद्धा आपण क्रिएशन अँड कॉजेसमध्ये बघितलं की प्रत्येक ग्रहाची सुद्धा एक अंत असतो, सुरुवात असते, शेवट असते. सात जगत, त्यातलं आपण जे आहे ते सातव्या जगतात आहोत. या पृथ्वीसारखं इनहॅब कोणत्या जगात काय आहे, एक जगत आहे तिथे फक्त गॅसेस आहे, एक जग वायू आहे, एक जगत आहे तिथे गॅसेस आणि पाणी आहे, एक जगत आहे तिथे गॅसेस पाणी आणि धातू आहे. हे आपण सगळं बघितलंय क्रिएशन अँड कॉजेसमध्ये. त्यामुळे प्लीज आठवा, गुरुवारी असतं ते क्रिएशन अँड कॉजेस, त्याच्यामध्ये आपण हे सगळं विस्ताराने छान बघितलेलं आहे की सात जगत, त्या जगतांची उत्क्रांती कशी, आजचा चंद्रमा काय आहे, तो एकेकाळची पृथ्वी आहे म्हणजे मृत ग्रह आहे, तिथे वैज्ञानिक कितीही गेले तरी त्यांना आता चंद्र काहीही सापडणार नाही, बिकॉज इट इज अ डेड प्लॅनेट. जसा आज पृथ्वीवर आबादी आहे तसा पूर्ण आबादीवाला तो ग्रह होता पृथ्वीसारखा. ह्या आधीची पृथ्वी, कधी ना कधी ही पृथ्वी सुद्धा हळूहळू थंड होणार, मग ती अवकाशात बाजूला सरकणार, मग या खाली जो ग्रह आहे बी नावाचा तो वरती येऊन पृथ्वीची जागा घेणार आणि मग ती मृत झालेली पृथ्वी, आजची पृथ्वी, ती त्या पुढच्या पृथ्वी ग्रहाचा चंद्र बनणार. आधीच्या ग्रहाला नाव पृथ्वीच होतं का, काय होतं, वी डोंट नो. पुढच्या ग्रहाचं नाव पृथ्वी असेल का, माहीत नाही. हे सगळं जगतांची जी उत्क्रांती आहे, जसं माणसाची रूपांची उत्क्रांती आहे, माणसाला जन्म पुनर्जन्म आहे, तसं ग्रहांना पुनर्जन्म नाही पण उत्क्रांती वगैरे अवस्था त्यांना सुद्धा आहेतच. तेव्हा जगतांची देखील उत्क्रांती आहे. जशी चेतनेची उत्क्रांती आहे व योनींची उत्क्रांती आहे तशी जगतांची देखील उत्क्रांती आहे. आत्म्याची उत्क्रांत चेतना आत्म्याचे तादात्म्य उत्क्रांत रूपांशी करीत अधिकाधिक संकरित होते व हे संस्कार जिरवण्यासाठी ती सातत्याने व्यक्त करण्याचे स्वतःचे क्षेत्र शोधते. हे संस्कार इहलोकी ती अनुभवते व जो इहलोक देखील समानांतरपणे समग्र वैश्विक सृष्टीच्या प्रगमनशील उत्क्रांतीच्या प्रमाणात उत्क्रांत होत असतो. हा महत्वाचा मुद्दा इथे आहे. इहलोक म्हणजे कोणता, पृथ्वी. तिथे बाबांनी शब्द वापरलाय म्हणजे हा ग्रह जिथे आपण सध्या आहो असं भाषेत बाबांनी सांगितलंय. इहलोक म्हणजे सध्या आपण आहो, हे म्हणजे पृथ्वी. हा सुद्धा समानांतर प्रमाणे सोबतच समग्र वैश्विक सृष्टी जी आहे त्या सृष्टीच्या जशी जशी प्रगती होत जाते, प्रगमनशील म्हणजे पुढे पुढे प्रगत होण्याच्या उत्क्रांतीच्या प्रमाणात हा इहलोक म्हणजे पृथ्वी सुद्धा उत्क्रांत होत असते, जे आपण आज बघतो आहोत, पृथ्वीची उत्क्रांती बघतच आहोत. जे वाढत आहे ते शेवटी संपणार पण तर आहे. तेव्हा बाबा इथे सांगतात की आत्म्याची चेतना जशी उत्क्रांत होत जाते तसा तसा तो आत्मा त्या रूपांशी अधिकाधिक एकरूप होत जातो, अधिकाधिक त्याची चेतना संस्कारित होत जाते आणि हे संस्कार खर्च करण्यासाठी, जिरवण्यासाठी, ते स्वतः व्यक्त होण्यासाठी स्वतःचं क्षेत्र शोधते. संस्कार त्या इहलोकी ते अनुभवते आणि हा इहलोक म्हणजेच ही पृथ्वीसुद्धा समानांतरपणे उत्क्रांत होत असते. आता गॉड स्पीक्स वाचताना ह्या गोष्टीकडे किती लोकांचं किती लक्ष गेलं आणि कितींच्या लक्षात आले ते मला माहीत नाही. अगदी छोटा प्यारा एकच दोनच ठिकाणी म्हटलंय पण हे महत्वाचं आहे. आणि क्रिएशन अँड कॉजेस वाचल्यावर ते अगदी प्रकर्षाने स्पष्ट होतं. कदाचित आपण आधी क्रिएशन अँड कॉजेस संपवलं नसतं
तर हा मुद्दा इतका स्पष्टपणे आपल्या डोक्यात आला नसता. की जसं माणसाला उत्क्रांती आहे, रूपांची उत्क्रांती आहे, चेतनेची उत्क्रांती आहे, त्याप्रमाणे जगतांची ग्रहगोलांची सुद्धा आहे. आत्म्याच्या चेतनेच्या उत्क्रांतीच्या दरम्यान आत्मा विविध अपरिमित स्थूल रूपांशी जाणीवपूर्वक तादात्म्य करत परिमित सूक्ष्म व परिमित मनोरूपांशी देखील एकाच वेळी जरी अजाणतेपणे तादात्म्य करत होता, ज्यांनी म्हणजे रूपांनी आत्म्याशी दृढ कॉम्पॅक्ट व एक जिन्सी अचेत साहचर्य थेट पहिल्या उर्मीपासून उत्क्रांतीच्या संपूर्ण कालखंडात ठेवले होते. इथे थोडक्यात बाबांनी हे एकच वाक्य आहे 5-6 ओळींचं एका पॅरेग्राफचं, इथे बाबांनी काय सांगितलंय, काय म्हणायचंय बाबांना, की जशी चेतनेची उत्क्रांती होते विविध योनींच्या रूपांच्या माध्यमातून, विविध योनींच्या माध्यमातून रूपांची उत्क्रांती होते, रूपांच्या उत्क्रांती बरोबर चेतनेची उत्क्रांती होते, त्याच वेळेला सूक्ष्म आणि मनोशरीरांची सुद्धा अजाणतेपणे अनकॉन्शियसली त्यांची सुद्धा उत्क्रांती होते. आणि हे सॉरी, इथे सूक्ष्म आणि मनोशरीराची उत्क्रांती नाही, पण त्या सूक्ष्म आणि मनोशरीराशी तो सतत एकच होता, तादात्म्य त्याचं अजाणतेपणे होतं. आणि सूक्ष्म आणि हे मनोशरीर असं आहे की जे पहिल्यापासून त्याच्याबरोबर सतत होतं, शेवटपर्यंत राहणार, अगदी उर्मीपासून, कोहम प्रश्नापासून. म्हणजे जेव्हा शरीरधारी ईश्वर, जेव्हा शरीरधारी आत्मा झाला, म्हणजे ईश्वराची चौथ्या अवस्थेपासून हे सूक्ष्म आणि मनोशरीर या संपूर्ण प्रवासात त्या ईश्वरासोबतच कायम होतं, आणि ते त्याच्याशी त्याचं साहचर्य कायम होतं, त्याच्याशी त्यांनी असाहचर्य कधीही केलेलं नाही. त्यांनी रूप टाकले, देह टाकले, माध्यम टाकले, म्हणजे मृत्यू झाला, म्हणजे रूपांशी त्यांनी असाहचर्य केलं, तरीही आत्म्याने सूक्ष्म आणि मनोशरीराशी कधीही असाहचर्य केलं नाही, म्हणजे सूक्ष्म आणि मनोदेह कधीही टाकला नाही. म्हणून बाबांनी सांगितलेलं आहे, खरा जन्म एकच आणि खरा मृत्यू एकच. खरा जन्म कोणता? ती चौथी अवस्था ईश्वराची, ईश्वर सूक्ष्म देहधारी आत्मा, तो म्हणजे खरा जन्म. आणि खरा मृत्यू कोणता? जेव्हा मनाचा नाश होतो, म्हणजे मनोशरीर जात, हा खरा मृत्यू. मग त्या मृत्यूनंतर काय होतो? की ईश्वर साक्षात्कार होतो. मनोनाश जेव्हा होतो तेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो. म्हणजे बऱ्याच अशा धर्मांमध्ये असं मानलं गेलंय की पुनर्जन्म नाही, एकदाच जन्मतो मनुष्य, एकदाच मरतो, असं मुस्लिम लोक समजतात, ख्रिश्चन लोक समजतात. पण ते जे समजतात ते वेगळ्या अर्थाने समजतात, भौतिक दृष्टीने त्यांचं समज वेगळी आहे. पण ते खऱ्या अर्थाने हा अर्थ आहे तिथे की मनोदेह जो आहे, सूक्ष्मदेह जो आहे, तो एकदाच जन्मतो आणि एकदाच मृत पावतो, म्हणजे शेवटी जेव्हा ईश्वर साक्षात्काराच्या वेळी. त्या दरम्यान जे जन्म मृत्यू आहे ते एक झोपेतून झोपण्यासारखं आणि झोपेतून उठण्यासारखं आहे. त्या दरम्यानमध्ये रूपांची उत्क्रांती होते, शरीर बदलतात, चेतना विकसित होते, उत्क्रांत होते, पण त्या दरम्यानमध्ये सूक्ष्म शरीर आणि मनोशरीर कायम तसंच राहत. मृत्यू झाला म्हणजे त्या रूपाशी आत्म्याने असाहचर्य केलं, टाकून दिला. पण तो शरीर जरी टाकलं तरी तो सूक्ष्मदेह आणि मनोदेह तो आत्मा टाकत नाही, ही महत्वाची गोष्ट इथे बाबांनी सांगितलेली आहे. चेतनेच्या उत्क्रांतीच्या समग्र कालखंडात जेव्हा आत्म्याचे वारंवार व जाणीवपूर्वक परिमित स्थूल रूपांपासून
साहचर्य सोडलेले असते. आता ही काही गडबडून जायचे का, परिमित म्हणजे मर्यादित. स्थूल रूपांपासून साहचर्य सोडलेले असते म्हणजे मृत्यू झालेला असतो, देह टाकलेला असतो. या सगळ्या कालखंडामध्ये उत्क्रांतीच्या योनींच्या या सगळ्या रूप बदलण्याच्या प्रवासामध्ये आत्मा जो वारंवार वेळोवेळेला जाणीवपूर्वक हे देह टाकून देतो म्हणजे त्याचा मृत्यू होतो. जी रूपे महत्तर व महत्तर चेतना उत्क्रमित करताना संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी व ते खर्च करण्यासाठी माध्यम म्हणून क्रियाशील होतात, ही सगळी शरीर ते माध्यम आहे. कशासाठी? जे पहिले संस्कार खर्च करत असताना नवीन संस्कार निर्माण होतात, त्या संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी, ते संस्कार खर्च करण्यासाठी. आणि हे करत असताना वेगवेगळी अजून मोठं रूप कशासाठी? त्यातून चेतना उत्क्रमित करण्यासाठी, उत्क्रांत करण्यासाठी हे वेगवेगळे देह आत्मा घेतो माध्यम म्हणून. आत्मा त्याच्या परिमित सूक्ष्म मनोरूपापासून जाणीवपूर्वक किंवा अचेतनचा साहचर्य कधीही सोडत. आत्म्याने देह कितीही सोडले तरी सूक्ष्म आणि मनोदेह तो जाणून बुजून किंवा अजाणतेपणी सुद्धा कधीही सोडत नाही. म्हणजे दुसऱ्या शब्दात, कितीही मृत्यू झाले, कितीही शरीर बदलली, रूप बदलली, माध्यम बदलली, तरी त्या आत्म्या व्यक्तिगत आत्म्याचं सूक्ष्म शरीर आणि त्या व्यक्तिगत आत्म्याचं मनोशरीर सतत कायम पहिल्या क्षणापासून म्हणजेच प्रगट होण्यापासून अमर्याद रूपाचा परात्पर परब्रह्मस्थितीतला किंवा परब्रह्मस्थितीतला आत्मा परमात्मा त्या अमर्याद परमात्म्याचा मर्यादित आत्मा होण्याच्या क्षणापासून ते पुन्हा ईश्वर साक्षात्कार होईपर्यंत म्हणजे पुन्हा परमात्म्यात विलीन होईपर्यंत कितीही 84 लाख जन्म मानवी योनीतले जाऊ दे किंवा त्या आधीचे अगणित रूप पाषाणपासून पशुयोनीपर्यंतचे जाऊ दे, आत्मा सूक्ष्म रूपाशी आणि मनोरूपाशी सतत बांधलेला राहतो. त्याच्या सोबतच ती देह राहतात. आत्म्यापासून सूक्ष्म देह मनोदेह कधीही वेगळा होत नाही शेवटपर्यंत. त्यांच्याशी तो साहचर्य सोडत नाही. म्हणजे आत्मा माध्यमाचं शरीराचं साहचर्य सोडतो म्हणजे त्या शरीराचा मृत्यू होतो, माध्यम बदलतं, रूप बदलतं, परंतु त्याचा मनोदेह आणि सूक्ष्मदेह तसाच राहतो. त्यांच्याशी तो कधीही असाहचर्य करत नाही. बाबांनी काय शब्द म्हटलाय? साहचर्य कधीही सोडत नाही सूक्ष्म आणि मनोरूपांपासून. आत्मा कधीही साहचर्य सोडत नाही म्हणजे ते सतत त्याच्या बरोबर असतात. जाणतेपणी किंवा अजाणतेपणीही तो साहचर्य सोडत नाही. पुढे बाबा सांगतात, उलट पक्षी जेव्हा आत्मा कोणत्याही एका परिमित स्थूल माध्यमाशी असलेले तादात्म्य अलग करतो म्हणजे त्या शरीराचा मृत्यू होतो, तेव्हा आत्म्याचे ते सूक्ष्म रूपाशी अचेत साहचर्य असते. ज्या ज्या वेळेला त्याचा मृत्यू शरीराचा मृत्यू होतो त्या वेळेला आत्मा आपल्या सूक्ष्म रूपाशी एक रूप असतो, साहचर्य केलेलं असतं, एक जीव असतो. जे साहचर्य त्यावेळी कोणत्याही स्थूल माध्यमाविना असलेल्या आत्म्याचे परिमित प्राणशक्तीने जी चलशक्ती आहे राखण करते. की स्थूल सूक्ष्म रूप म्हणजे शेवटी काय आहे? सूक्ष्म जगत म्हणजे काय? प्राणशक्तीचं जगत. की ज्या जगत ज्या आधारावर बाकी सगळी 3 जगत चालतात, ज्याच्यावर पूर्ण सृष्टी निर्भर आहे. आधी प्राण जगत सूक्ष्म जगत अस्तित्वात आलं आणि त्या आधारावर नंतर स्थूल जगत अस्तित्वात आलं. त्यामुळे जेव्हा त्या तो आत्मा एखाद्या शरीराशी साहचर्य सोडतो म्हणजे भौतिक शरीराचा मृत्यू होतो, त्यावेळी तो आत्मा सूक्ष्म शरीराशी एक रूप होतो
आणि कुठल्याही स्थूल माध्यमाशिवाय किंवा शरीराशिवाय ती जी मर्यादित प्राणशक्ती त्याच्या सूक्ष्म रूपामध्ये आहे ती मर्यादित प्राणशक्ती त्या आत्म्याचं रक्षण करते. आत्म्याच्या चेतनेला प्रवृत्त करण्यासाठी कशासाठी रक्षण करते की मनो शरीरात साचवलेले संस्कार पुन्हा खर्च करण्यासाठी पुन्हा जन्म घेण्यासाठी ती चेतना जी आहे ती ऊर्जा जी आहे ती प्राणशक्ती आहे त्या आत्म्याचं रक्षण करते आणि आत्मा किंवा त्या चेतनेला प्रवृत्त करण्यासाठी या दृष्टीने की आत्म्याला स्वतःचे तादात्म्य दुसऱ्या रूपाशी करता यावे म्हणजे दुसरा जन्म घेण्यासाठी दुसरा जन्म घेऊन त्या रूपाशी आत्म्याने एक जिन्सी होण्यासाठी एक रूप होण्यासाठी म्हणजे दुसऱ्या परिमित स्थूल रूपाच्या दुसऱ्या माध्यमासाठी दुसरं मर्यादित स्थूल रूप भौतिक रूप घेण्यासाठी दुसऱ्या शरीराशी दुसऱ्या माध्यमाशी एक रूप होण्यासाठी साहचर्य करण्यासाठी शेवटल्या असाहचर्य केलेल्या परिमित रूपाच्या आत्म्याच्या परिमित मनोरूपाने राखलेल्या व प्रतिबिंबित केलेल्या संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी. कशासाठी परत दुसरा जन्म घ्यायचा की मागचं जे रूप होतं टाकून दिलेलं जे शरीर होतं त्या शरीराने जे गोळा केलेले संस्कार आहे ते संस्कार मनोशरीरामध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत छापले गेलेले आहेत गोळा झालेले आहेत ते संस्कार अनुभवण्यासाठी खरचण्यासाठी पुढचा देह घ्यायला ती जे ऊर्जा जी आहे ती प्राणशक्ती जी आहे चेतनेला उद्युक्त करते पुश करते. जे मनोरूप देखील आत्म्यासह अचेत साहचर्यात असते हा मनोदेह किंवा मनोरूप सुद्धा त्या आत्म्यासह अचेत असतं त्याला चेतना नसते पण त्या आत्म्यासोबत ते साहचर्यात असतं म्हणजे ते मनोशरीर आणि सूक्ष्म शरीर आत्मा कधीही टाकून देत नाही. आत्मा टाकून देतो ते काय टाकतो भौतिक किंवा स्थूल शरीर टाकतो. आत्म्याने स्थूल किंवा भौतिक शरीर जरी टाकलं तरी त्याबरोबर आत्मा सूक्ष्म किंवा मनोशरीर मुळीच टाकत नाही. त्या सूक्ष्म शरीर उलट पक्षी भौतिक शरीर किंवा स्थूल शरीर टाकल्यावर सूक्ष्म शरीरातला प्राणशक्ती त्या आत्म्यातल्या ऊर्जेला पुढचं शरीर धारण करण्यासाठी उद्युक्त करते. हे स्वाभाविक आहे की आत्म्याच्या महत्तर म्हणजे अनेक मोठ्या अजून मोठ्या व महत्तर चेतनेच्या उत्क्रांतीसह आत्म्याच्या परिमित स्थूल रूपाची उत्क्रांती महत्तर परिमित प्राणशक्तीने आत्म्याचे रक्षण करण्यासाठी होते. म्हणजे काय होतं की जी सूक्ष्म प्राणशक्ती सूक्ष्म रूपामध्ये साचवलेली आहे ती प्राणशक्ती आत्म्याचं रक्षण करते ज्यामुळे आत्म्याच्या अधिकाधिक स्थूल चेतनेला शेवटल्या निम्नतर व परिमित स्थूल रूपांच्या संस्कारांनी उत्क्रांत केलेल्या उच्चतर व उच्चतर परिमित स्थूल रूपांशी सह करण्यासाठी प्रवृत्त करता यावे. पुढचे पुढचे मोठमोठे रूप माध्यम देह एक माध्यम म्हणून घेतल्यानंतर आत्म्याची जी मर्यादित स्थूल रूपाची उत्क्रांती होते ती उत्क्रांती त्या प्राणशक्तीच्या बळावर होते. प्राणशक्ती सूक्ष्म देह म्हणजे प्राणशक्ती ही प्राणशक्ती या सूक्ष्म देहातील प्राणशक्ती आत्म्याचं रक्षण करते आणि आत्म्याला पुढची अधिकाधिक उच्च रूप घेण्यासाठी प्रवृत्त करते जेणेकरून मनोदेहामधले संस्कार आधीच्या शरीराने गोळा केलेले संस्कार खर्च करून चेतनेची उत्क्रांती व्हावी आणि पुढच्या रूपाशी आत्म्याने एकरूप व्हावं साहचर्य करावं यासाठी ती चेतना ती ऊर्जा ती प्राणशक्ती आत्म्याला प्रवृत्त करते. आपण आतापर्यंत काय बघितलं
आत्म्याने स्थूल देह टाकला तरी सूक्ष्म आणि मनोदेहाशी साहचर्य तो सोडत नाही. सूक्ष्म देहाची प्राणशक्ती आत्म्याचं रक्षण करते. सूक्ष्म देहातील प्राणशक्ती ती जी मर्यादित जरी असली तरी ती चेतनेला उद्युक्त करते की मनोदेहातील संस्कार अनुभवून खरचण्यासाठी पुढचं उचित माध्यम घेण्यासाठी. पुढे बाबा सांगतात तद्वत आत्म्याच्या परिमित मनोरूपाचे उत्तर. परिमित म्हणजे मर्यादित. त्याचप्रमाणे आत्म्याचं जे मर्यादित मनोदेह आहे मनोरूप आहे त्याची उत्क्रांती आत्म्याच्या महत्तर व महत्तर म्हणजे अधिक मोठ्या चेत अधिकाधिक चेतनेच्या उत्क्रांतीने प्राप्त व संकलित केलेले वाढते असंख्य व विविध संस्कार सामावून घेण्यासाठी राखण्यासाठी आणि प्रतिबिंबित करण्यासाठी एकाच वेळी घडून येते. त्याच वेळेला मनोदेह सुद्धा त्याचं काम करतो. सूक्ष्मदेह काय काम करतो? प्राणशक्ती देतो जाणते अजाणतेपणे. स्थूल देह सुटल्यानंतर हा सूक्ष्मदेह आत्म्याचं रक्षण करतो. त्याला पुढचं अनुरूप देह घेण्यासाठी भाग पाडतो, प्रवृत्त करतो. हे महत्वाचं कार्य सूक्ष्मदेह करतो. मनोदेह काय काम करतो? मनोरूप काय कार्य करतं? सगळे झालेले संस्कार त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात आणि ते वेगवेगळे संस्कार सामावून घेण्यासाठी ते संस्कार जपून ठेवण्यासाठी राखण्यासाठी प्रतिबिंबित करण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी मनोदेह कार्यरत झालेला असतो. तो त्याचं काम करतो. अशा प्रकारे केवळ मानवी रूपातच सूक्ष्म शरीर व कारण शरीर किंवा मनोदेह परिपूर्ण विकसित होतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बाबा सांगतात सूक्ष्म देह हा हळूहळू वनस्पती योनी पासून विकसित व्हायला सुरुवात होते, परंतु केवळ मानवी देहातच सूक्ष्म देह आणि मनोदेह पूर्णपणे विकसित झालेले असतात. मानवी योनीच्या आधीच्या उपमानवी कुठल्याही योनीमध्ये मनोदेह आणि सूक्ष्मदेह पूर्णपणे विकसित झालेले नसतात. म्हणून कारण मनोदेह तर नसतोच. मनोदेह आता तुम्ही म्हणाल की आधी तुम्ही सांगितलं की अगदी पहिल्या क्षणापासून मनोदेह असतो, मान्य आहे. पण मन म्हणून जे असतं विकसित असतं, मनाचे दोन भाग आहे, एक विचार आणि बुद्धी, भावना आणि विचार. त्या सगळ्या कुठे असतात? फक्त माणसामध्ये असतात. त्याच्या आधी विचार, बुद्धी, भावना ह्या गोष्टी पिक्चरमध्ये येत नाही. म्हणून पूर्ण विकसित अशी मनोशरीर आणि सूक्ष्म शरीर परिपूर्ण विकसित फक्त मनुष्य योनीमध्ये होतात. म्हणून आत्मा जाणीवपूर्वक मानवी रूपाशी साहचर्य करीत मानवी रूपात स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर व मनोदेहांनी बरोबरच मानवी रूपात प्राप्त केलेल्या स्थूलाच्या चेतनेसह परिपूर्ण सुसज्ज होतो. म्हणजे हा जो ईश्वराची पाचवी अवस्था, ती कशी आहे ईश्वराची पाचवी अवस्था? तो आता उत्क्रांत झालेला पाषाण योनीपासून पशु योनीपर्यंतचा उत्क्रांती मधला आत्मा आहे. त्याची उत्क्रांती कशी होते, त्यांनी कसे एक एक माध्यम घेतले, देह घेतले, संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी कसे ते सोडले आणि त्याचा कसा प्रवास आहे, असा हा ईश्वराचा सगळ्या योनींमधला प्रवास, ही ईश्वराची पाचवी अवस्था आहे. आता तिथे त्यांनी मानवी रूपामध्ये स्थूल चेतनेसह परिपूर्ण सुसज्ज असा झालेला आहे आणि ते त्याचं सहावं रूप आपण पुढे बघणार आहोत. त्याआधी आणि एक पॅरेग्राफ इथे आहे, तो संपवते. यद्यपि तरी हे जरी आत्म्याने मानवी रूपात पूर्ण चेतना प्राप्त केलेली असली तरी स्थूल सचेत मानवी आत्मा सूक्ष्म शरीराबद्दल अचेत असतो, म्हणून सूक्ष्म जगताचा अनुभव घेऊ शकत नाही. स्थूल सचेत मानवी आत्मा मनोशरीराबद्दल देखील अचेत असतो व म्हणून मनोजगताचा अनुभव घेऊ शकत नाही. जगत किती आहेत? स्थूल जगत, सूक्ष्म जगत, मनोजगत, असं तर 21 प्रकारचे जगत आहे. बाबा सांगतात 21 प्रकारचे जगत आहे, ते आपण बघितलेलं आहे. ते कसं? हे मुख्य जगत 3 या जगतांच्या बाउंड्रीजला पण
अनेक जगत आहे जे स्थूल आहे. सतीश चंद्रजी जय बाबा, प्लीज तुमचा माइक म्यूट करा. सतीश चंद्र गवडे पाटील जय बाबा, आपला माइक बंद कराल प्लीज. तुमचा माइक ओपन आहे, इतरांना त्रास होतो, लिंक तुटते. गोकुळ गवडे चे गवडे पाटील दिसत आहेत हे. त्यांचा बहुतेक हे नाहीये, लेक्चर मध्ये लक्ष नाहीये. तर सगळी मानवी सगळ्या रूपांच्या योनींमधून उत्क्रांत होत मनुष्य शरीर प्राप्त केलेला आत्म्याची म्हणजे ईश्वराची चेतना पूर्ण जरी विकसित असली तरी या ईश्वराला फक्त स्थूलाची चेतना असते. त्या ईश्वराला मनोजगताची चेतना नसते, सूक्ष्म जगताची चेतना नसते. कारण सूक्ष्म रूपाबद्दल मनोरूपाबद्दल तो अचेत असतो, कॉन्शियसनेस नसतो. आणि त्याला तर सूक्ष्म जगताचा अनुभव घ्यायला पाहिजे, मनोजगताचा अनुभव घ्यायचे, त्या रूपांची चेतना यायला हवी. म्हणजे त्याचा प्रवास अजून बाकी आहे आणि तो कसा असतो ते आपल्याला कल्पना आहे. पण इथे तो त्या जगतांचा अनुभव घेऊ शकत नाही. फक्त आत्मा स्थूल म्हणजे शरीरधारी ईश्वराचा आत्मा म्हणजेच ईश्वर केवळ स्थूल जगताचा अनुभव घेऊ शकतो. कारण त्या ईश्वराची चेतना स्थूलाची चेतना आहे, त्या ईश्वराला मनोजगताची चेतना नाही. म्हणून मनोजगताचा तो अनुभव घेऊ शकत नाही, सूक्ष्म शरीराची चेतना नाही म्हणून तो सूक्ष्म जगताचाही अनुभव घेऊ शकत नाही. इथपर्यंत हा झाला पाचव्या अवस्थेतील ईश्वराची पाचवी अवस्था. विविध योनींच्या रूपातून विविध रूपांच्या माध्यमातून चेतनेला उत्क्रांत करत जाणारा आत्मा ही ईश्वराची पाचवी अवस्था. अगदी सोपी आहे, कळायला काहीही अवघड नाही. आता आपण पुढची लगेच अवस्था बघू. ईश्वराच्या 10 अवस्था आहेत, 10 स्टेप्स. आता अशी आपण 5 केल्या. आता पुढच्या अजून कळायला सोप्या जातील, कारण बाबांचं लिटरेचर वाचून ते थोडक्यात आपल्याला थोडंफार तरी समजलेलं आहेच आहे. आता पुढची अवस्था, अवस्था 6, ईश्वर पुनर्जन्माच्या मानवावस्थेतील आत्मा. आता आपण ईश्वराची पाचवी अवस्था बघितली, ती कोणती? असा ईश्वराचा आत्मा जो रूपांच्या माध्यमातून प्रगती करणारा, उत्क्रांत चेतनेची उत्क्रांती करणारा असा आत्मा आहे, तो आपण ईश्वराची पाचवी अवस्था. आता ज्याच्या चेतनेची उत्क्रांती पूर्ण होऊन चेतना पूर्ण विकसित झाली आणि त्या आत्म्याला मानव देह मिळाला, ही ईश्वराची मानव देहातील आत्मा ही ईश्वराची 6वी अवस्था. कोणता वेगळा नाही, म्हणजे आपण तुम्ही आम्ही बसलेले सगळे ईश्वर आहोत आणि आपण ईश्वराच्या 6व्या अवस्थेतले आहोत. पहिल्या उर्मीच्या, अच्छा त्यापूर्वी कुणाला, कारण शेवटी 15 मिनिटं राहिलेले आहे आणि मीनाताई बोधनकरांचा कायम हँडरेज होता पूर्ण लेक्चरमध्ये, त्या चुकून झाला का त्यांना काही विचारायचंय माहित नाही. चुकून झाला, चुकून. ओके, जय बाबा. बर, कुणाला काही प्रश्न आहेत का, काही विचारायचंय का? आणि संकोच करण्याचं काहीच कारण नाहीये. विचारायचं असेल, काही कळलं असेल, काही संभ्रम असेल, मनात गोंधळ असेल, असतो तर जरूर विचारा. आज दिलीप नंदनवार भाऊंना प्रार्थना म्हणायची आहे, बरोबर ना? ते बऱ्याच वेळा सांगितलं आणि मी विसरून जात होते. अजून वेळ आहे, प्रार्थनेला 7 वाजता करायची आहे. कुणाला प्रश्न विचारायचेत का? कुणाला काही असतील तर जरूर विचारा. पळसकर सर आहेत, आर्यन गुल्हाने आहे. गुल्हाने ताई, आज आरती करणार काय तुम्ही? जय बाबा. हो हो, ओके, ठीक आहे ठीक आहे.
केशवराव कुवारे सर आहेत देवळीवरून, सगळे तिथे सर लोक आहेत, त्यांच्या कॉलनीमध्ये सगळे शिक्षक लोक आहेत. कुणाला प्रश्न नसेल तर आपण पुढची अवस्था सुरू करूया, ईश्वराची 6वी अवस्था. आणि मध्येही वाटलं कुणाला काही विचारायचं तर विचारू शकता. जय बाबाताई. हा जय बाबा, बोला ना सर. आता आपण जे आपल्या मानवी देहामधल्या जे 84 लाख योनी जे म्हटलेलं आहे, मानवी देहामध्ये 84 लाख योनी आहेत आणि इतर जे आहे पाषाणापासून तर पशुपर्यंतच्या, तर याच्यामध्ये एक भाऊजींचं ते नथिंग अँड एव्हरीथिंग जे होतं पुस्तक, तर हा प्रश्न नाही माझा, फक्त माहिती म्हणून प्रश्न नाही आहे. तर त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे की जसं वनस्पती योनी आहे, पाषाण योनी आहे, तर यामध्ये सुद्धा त्यांनी असं 84 लाख असं म्हटलेलं आहे प्रत्येक योनीमध्ये. तर हे कसं काय हे विचारायचं होतं मला. थँक्यू जय बाबा कळसकर सरांचंही भरपूर वाचन आहे. ते ह्या बाबांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे ते चुकीचं आहे. हा प्रश्न खूप लोकांना डोक्यात आहे, बरेच जण विचारतात. पण संदर्भ म्हणून, बेसिस म्हणून जर आपण बाबांचं चरित्र घेतलं की जसं आता आपण क्रिएशन कॉजेस बाबांचं आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट उल्लेख आहे आणि याच्यामध्ये स्पष्टच म्हटलेलं आहे. गांगडे सर आपल्यामध्ये असतील, गांगडे सरांच्या हातात नेहमी इंग्लिशचं असतं, तर पेज नंबर 268 आहे आणि साधारण 5व्या अवस्थेमधला हा कितवा पॅरेग्राफ आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8वा पॅरेग्राफ आहे. बघा गांगडे सर, 8वा पॅरेग्राफ आहे ईश्वराची 5वी अवस्था. तर इंग्लिशमध्ये पण असंच म्हटलेलं आहे ना, कारण इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. मी काय करते, मी जरा कंजूस इन द सेन्स, माझ्याकडे गॉड स्पीक्स इंग्लिश आहे पण ते बाबांच्या सहीचं आहे, तर मला ते फार सुरक्षित ठेवायचं असतं. आणि हे खूप आता बघा वापरून अगदी घासायला लागले, बघत असाल तुमची याची अवस्था. ते ऍक्च्युली मी दुसरं पण एक इंग्लिश घेऊन ठेवले की संदर्भाला वाचायला, पण संभव ते राहिलं. तर गांगडे सर आपल्याला वाचून दाखवतील. इथे स्पष्ट म्हटलंय सर की 84 लक्ष मानवी योनीतून जावे लागते, इतकंच म्हटलं नाही. पुढे बाबा म्हणतात मानवी पूर्व योनी, म्हणजे मानवी योनीत येण्यापूर्वी, ज्याला उपमानवी योनी म्हणतो, ज्यातून त्याला आत्म्याला जावे लागते, त्या अगणित आहे ना. स्पष्टच आहे, अगदी स्पष्ट आहे. तेव्हा जे बाबांनी म्हटलेलं आहे ते बाबा, कारण एव्हरीथिंग अँड नथिंग तुम्ही म्हटलात तर ठीक आहे बा, कारण ते बाबांच ओन वर्ड्स आहे. वाचू का? प्लीज. द सोल हॅज टू पास थ्रू 8,400,000 ब्रॅकेट मध्ये 84 लाख ह्युमन फॉर्म्स आफ्टर इट हॅज वन्स commence to reincarnate in the human form until it has attained God realization. The pre-human forms through which it has to pass before it can incarnate in the human form are innumerable. Okay? Oh, thank you so much. It is so clear. Ki taya मोजू सुद्धा शकत नाही हे बाबांनी याच्यामध्ये क्रिएशन अँड कॉजेस मध्ये सुद्धा सर हे आलेलं होतं की प्रत्येक योनीमध्ये अनगिनत स्पेसिस आहेत की ज्या अजून शास्त्रज्ञांना सुद्धा मोजता आल्या नाही, असं त्यात एक वाक्य होतं कुणाला आठवत असेल तर. त्या अगणित म्हणजे मोजता सुद्धा येणार नाही, तर त्या 84 लक्ष कशा असतील, त्या भरपूर त्याहीपेक्षा जास्त आहे, अब्जावधी करोडो. हा, तुम्ही याच्या अगोदर तुम्ही ते स्पष्ट केलेलं आहे आणि ते इतकं सुंदर स्पष्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे मग माझ्या मनात आलं का ही शंका आपण काढून घ्यायची. हॅलो हॅलो ताई, त्याच्या आधी आपण जे लास्ट 10 स्टेट्स ऑफ गॉड मध्ये त्याच्या आधीच जे लास्ट बघितलं होतं. हॅलो
त्या लेफ्ट झाले आहे, लेफ्ट झाले आहे, कट झालाय सर, हा लेफ्ट झाले आहे. बरं बरं, ठीक आहे. कारण ते टोटल 50 crores च्या एका ठिकाणी सुद्धा बाबाने गॉड स्पीक्स मध्येच उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, ताई विषयी ताई जर आल्या तर मग बोलता येईल परत. ठीक आहे. आय एम सो सॉरी. हा ते काय चुकून ते माइक म्यूट. हा ज्या 10 states ऑफ गॉड आहे, या आधी आपण जो लास्ट जो म्हणजे त्याच्या आधीच जे आहे म्हणजे लास्ट पेज 10 states ऑफ गॉडच्या आधीच, त्याच्यामध्ये बाबांनी मात्र एका ठिकाणी म्हटलेलं आहे, हाऊ एव्हर इन ऑर्डर टू लुजन द बाइंडिंग थ्रू द अपोजिट एक्सपिरियन्सेस ऑफ द ड्युअलिटी ऑफ इल्युजन दॅट इज प्ले पेन अँड प्लेजर गुड अँड बॅड man and woman, strong and weak, etc. On his own, man has to remain conscious of multifarious experiences for 84 lakhs of times through something like 50 crores of slips of death. Yet, invariably, on account of all pervading grace of God, man becomes subtle and mental conscious and is thus able to cut short more or less the stalemate of recurring physical birth and death. त्याच्यामध्ये एक क्लॅरिफिकेशन केलं आहे. आज फॉर फर्दर क्लॅरिफिकेशन एरएचबी जस्सावाला रोट इन रिप्लाय द रेफरन्स टू 50 crores ऑफ स्लिप्स ऑफ डेथ इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट वन सोल हॅज टू अंडरगो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन ऑफ कॉन्शियसनेस ऑफ फॉर्म्स अँड ऑफ रिइन्कार्नेशन विथ द हेल्प ऑफ चेंजेस इन द मीडिया दॅट इज असोसिएशन with and dissociation from different forms of different species. 84 lakhs of shakings or reincarnations are in human form, but 50 crores of slips of death include pre-human forms, associations with and dissociations from media and the experiences of their impressions. Jai Mer Babu. Hey, page number Jahe. Mehar Baba's explanation of chapter 7 त्याच्यामध्ये लास्ट पेजवर म्हणजे बिफोर द 10 states ऑफ गॉड हे लास्ट पेजवर दिलं त्याच्या आधी. जय मेहर बाबा. हा थँक्यू सर. बरोबर आहे, हे त्यावेळेस पण आपली चर्चा फार नव्हती चर्चा झाली. पण जर त्याच्यामध्ये एक महत्वाचं वाक्य तुम्ही म्हटलं की सूक्ष्म आणि मनोदेहाबद्दल किंवा सटल आणि ह्युमन सटल आणि मेंटल तुम्ही एक त्यात शब्द वापरला की जे पूर्णपणे मनुष्य देहातच विकसित असत असं एक वाक्य हे आपण बरोबर आहे ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. हे आपण वाचलं होतं, एरेच काकांची फुटनोट पण आहे त्याच्यावरती. आता ह्यातले पेज नंबर चेंज होतील ते एकदा मी मराठीतनं पण वाचून दाखवेल म्हणते. तुम्ही 10 states ऑफ गॉडच्या आधी आहे का? हो, टेन स्टेट्स ऑफ गॉड जिथं सुरुवात होतं त्याच्या आधीचं पेज. पेज नंबर 243 आहे ज्यांच्याकडे मराठी पुस्तक असेल. सरांनी अरुण पळसकर सरांच्या प्रश्नाला चित्तरंजन गांगडे सरांनी जे एक्सप्लेनेशन दिलंय तेच इंग्लिश मधलं परत एकदा आपण केलेलं आहे, परत एकदा मी मराठीत रिपीट करते वाचते. आणि तिथे प्रश्न असा होता, शाश्वत अनंतातून ज्या स्थळकाळाला मुळीच अस्तित्व नाही असं ते लिहिलेलं होतं. सगळ्यात महत्वाचा हा आपल्याला विचार घ्यायला लागेल की जिथे ईश्वरत्व आहे तिथे काळाला काही महत्व नाही, काळाची गिनती नाही, स्थळालाही महत्व नाही. असं का? जर तिथे काळ आला तर ईश्वरत्व अमर्याद न राहता मर्यादित होईल. जेव्हा की ईश्वरत्व अमर्यादित आहे, जर ईश्वर अमर्याद आहे तर तिथे काळाचं काही कामच नाही आणि स्थळाचंही नाही. आणि त्याच्यावर स्पष्टीकरण मागितलं होतं तेव्हा त्याबद्दल जेव्हा अधिक स्पष्टीकरण मागितले असता एरएचबी जसावाला यांनी उत्तरादाखल लिहिले
एका आत्म्याला अंदाजे 50 कोटी मृत्यू निद्रा घ्याव्या लागतात. अंदाजे म्हटलंय आता इथे महत्वाचं गोष्ट आहे. म्हणून एक एक शब्द आपण बघूया. जेव्हा बाबा म्हणतात अगणित आहे मोजू शकत नाही, तेव्हा प्रश्न तिथेच मिटला. इथे आता एरेच काका मी कोण कसं बोलणार, आम्हाला ते सांगायचे मी हे वाचलेलं नाही आहे, मी गॉड स्पीक्स कधी वाचलं नाही, आम्हाला त्याचा अभ्यास करायला वेळ नाही. किंवा आता समोर जो कोणी माणूस जसा प्रश्न असेल तेव्हा त्यांनी हे ओरल दिलेलं उत्तर आहे शेवटी, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तिथेही ते म्हणतात की अप्रॉक्सिमेटली अंदाजे 50 कोटी मृत्यू आणि निद्रा घ्याव्या लागतात, एक्झॅक्ट नाही म्हटलेलं. आता 50 कोटी म्हणजे किती झाल्या, तर भरपूर झाल्या योनींच्या. म्हणजे मग याच्यामध्ये जसं पुढे दिलेलं आहे योनींच्या चेतनेच्या व पुनर्जन्मांच्या, आता पुनर्जन्म फक्त मनुष्याच्या बाबतीत आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, उत्क्रांती प्रक्रियेच्या कालावधीत माध्यमातील बदलांच्या मदतीने म्हणजेच निरनिराळ्या प्रकारच्या निरनिराळ्या योनींचे, पुन्हा आणखीन आता इथे दुसरा मुद्दा आला, निरनिराळ्या प्रकारच्या निरनिराळ्या योनी म्हटल्यावर पाशांपासून पशुपर्यंत सगळ्या आल्या, व योनीपासूनचे सहचार्य व असहचार्य यांच्या मदतीने. म्हणजे इथे दोन कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आल्या. पुनर्जन्म हा त्यात इन्क्लूड आहे असं जर म्हटलं तर 84 लक्ष योनी पण यात इन्क्लूड झाल्या 50 कोटीमध्ये असं म्हणता येईल. किंवा इथे योनींबद्दल पण म्हटलेलं आहे आणि मनुष्य योनीबद्दल पण म्हटलेलं आहे असं आपण थोडा वेळ गृहित धरूया. तिथे पण मी क्वेश्चन मार्क तेव्हाच करून ठेवला होता. 84 लक्ष पुनर्जन्मे मनुष्य योनीत होतात म्हणजे ते स्पष्ट आहे, स्पेसिफिक आहे. मनुष्य योनीतले 84 लक्ष आहे याच्याबद्दल काही अपवाद नाही. आता जसं आपण कधी कधी बघतो की एखादा पशु पक्षी अवताराच्या डायरेक्ट संपर्कात आला तर होऊ शकतं त्याच्या बऱ्याचशा कट होत असतील आणि डायरेक्ट तो मनुष्य योनीत पण येत असेल, नो वन नोज. परंतु अच्छा मला वेळेचं सांगाल ना, कारण हे काय थोडस स्क्रीन हे झालंय, 7 वाजले काय, हो नाही मग आपण चर्चा थांबूया. हा दिलीप नंदनवर सर तुम्ही प्रार्थना सुरू करा, परत आपण चर्चेनंतर कंटिन्यू करू प्रार्थनेनंतर. अवतार मेहर बाबा नंतर बोलेन त्याच्यावर. करणार सुरू सुरू करा प्रार्थना. आज तसाच वेळ झाला, 3 मिनिट झाले, हरकत नाही. सॉरी बाबा, सॉरी ग्रुप. तुम्ही माईक अनम्यूट करा नंदनवर सर, तुमचं माईक अनम्यूट करताय. हॅलो, प्लीज सुरू करा लगेच. जय बाबा, जय बाबा. हे देवादि देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहे, तू अजित व अतुलनीय आहे, तुझा ठाम कोणालाही लागू शकत नाही, तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, गुणही पण नाही, तू अमर्याद आणि अगाध आहे, तर्क व कल्पना या पलीकडे आहे, तू सनातन व अविनाशी आहे, तू अविभाज्य आहे, दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही, तू सतत होतास, तू सतत आहे व सतत राहशीलही, तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे आणि सर्वांच्या पलीकडे आहे, तू आकाश मंडळात आहे, पाताळात आहे, तू व्यक्त आणि अव्यक्ती आहे व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहे, तू तीनही गुणात आहे व त्रिगुणा पलीकडे आहे, तू अगोचर असून स्वतंत्र आहे, तू विश्वकर्ता व देवेश्वर आहे, तू सर्व मनांचा हृदयांचा ज्ञाता आहे, तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहे, तू अनंत ज्ञान अपरिमित शक्ती व असीम आनंद आहे, ज्ञानसिंधू आहे, सर्वज्ञ
व अनंत ज्ञान भू वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानात आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला आत्म्याचा आत्मा सत्य ज्ञान व आनंद यांची त्रयी आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तू आदिपुरुष असून श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहे. तू परब्रह्म आहे. तू अल्लाह इलाही यथा औरमय व प्रियतम परमेश्वर आहे. तुला पुजार्य किंवा एकमेव पूजनीय असे सागर प्रभुदा आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल बोलणे अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करुणे अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल शब्दाबद्दल व विचाराबद्दल तसे द्वेष प्रत्येक कृत्य शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. कामविचाराबद्दल व कामकृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. खोटेपणाबद्दल सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसे तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सत्रच्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा तुझ्या अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक व आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतके की तुझ्याशी होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावर आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी आम्हा तू मदत कर. मी हर अवतारा स्वीकारा आरती ही तुम्ही चंदनीला उनी गौतम नाती. मी हर अवतारा स्वीकारा आरती ही तुम्ही जनिलाऊनी ज्योतमनाची धूप जाळुनी दीप लावुनी पुष्पे अर्पुनी हो देवा पुष्पे अर्पुनी. मोठे पण काम जला तुमचे तुम्हा देऊनी तुमे हर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावनी जो तमनाची. तुम्हीच कारक तुम्हीच तारक आदि तुम्ही अंती हो देवा आदि तुम्ही अंती. तुम
त्या सम हो तुम्हीच देवा दुसरी नायुक्ती तुम्ही हर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनीला निजोतमनाची तुमची माया सर्वचराचर छाया ही तुमची हो देवा छाया ही तुमची अनंत तुम्ही थोर विन कै वर्णावी कैसी हो मी हर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनीला निजोतमनाची माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा हो देवा सांगू तव कैसा अज्ञपणे मी गातो भजतो माझा भाव असा हो मी हर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनीला उनिजोतमनाची कृपावंत तुम्ही असीम देवा काय कुणी द्यावे हो देवा काय कुणी द्यावे एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता वावे मी हर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावनी तमनाची अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय प्रियतम मेहर प्रभु अवतार मेहर बाबा की जय आधीपासून व्हिडिओ चालू करायचा ना गुल्ल्याने ते शेवटी केलात हरकत नाही मगाशी आपला जो विषय होता तो लगेच पुढे चालू करू की पुढचा पॅरेग्राफ असा आहे 84 लक्ष पूर्ण पुनर्जन्मे मनुष्य योनीत होतात परंतु 50 कोटी मृत्यू निद्रेत मानव पूर्व योनीच्या माध्यमांशी साहचर्याची घडामोड यांचा व त्यांच्या संस्कारानुभवांचा अंतर्भाव होतो म्हणजे ह्या पॅरेग्राफ मध्ये 84 लक्ष मानवी योनी प्लस 50 करोड्स उपमानवी योनी असा अर्थ ह्यामध्ये होतो आणि ह्या सगळ्याचा उहापोह इतकाच आहे एवढं नक्की की मानवी योनीमध्ये 84 लक्ष पुनर्जन्म मानवी योनीत आहे जे उपमानवी योनी आहे ते इन ऍडिशन टू धिस आहे याच्याबद्दल काही शंका नाही आहे बोला थांबळे भाऊ तुमचा हँडरेज आहे हा हे जो हा जो रेफरन्स आता मागे काढलेला आरतीच्या पूर्वी 84 लक्ष योनीचा तर आता सेशनचा वेळ झालेली आहे पुष्कर तर तुम्ही फक्त 2884 आणि 2883 पेज नंबर व्हॉल्यूम नंबर 8 थोडं रेफर करून घेजा